आजच्या या सोहळ्याची सुरुवात गझल गंधर्व सुधाकर कदम यांच्या कारकिर्दीवर त्यांचे मित्र प्रशांत पेंडसे यांनी एक स्लाईड शो केलेला आहे. या स्लाईड शोने आपण सुरुवात करूया आणि त्यानंतर पुढचा कार्यक्रम अधिकृतपणे अजून सुरू होईल. मी प्रशांत पेंडसे यांना ह्या स्लाईड शोविषयी काही माहिती द्यायची थोडी त्यांना विनंती करतो की त्यांनी स्लाईड शोविषयी बोला. सन्मान ग्रंथाच्या सोहळ्यात त्यांच्याबद्दल सुरुवातीला काहीतरी सांगावं असं होतं आणि ते इतकं सांगण्यासारखं होतं. फॉर एक्झाम्पल हेच बघा की जगात बरीच अवलिया माणसं असतात, आपल्या धुमकीत जगत राहतात आणि मोठी होतात. अशाच एका अवलिया माणसाच्या जीवनप्रवासाचा वेध घेणारा हा ग्रंथ आहे. नाव सुधाकर कदम. काय येत नाही या माणसाला आणि काय केलं नाही या आयुष्यात या माणसाला. एका खेड्यातला जन्म, शेतकरी कुटुंब, स्वतःच्या बळावर संगीत शिकला, ऑर्केस्ट्रा चालवला, शास्त्रीय संगीताची बहुतेक वाद्य वाजवली, तिरांनाही संगीत शिकवलं, मराठी आणि उर्दू हिंदी गझल गाऊन लोकांपर्यंत पोहोचवली, मुलांसाठी गाणी रचली. हा माणूस लेखकही आहे, गंभीर आणि विनोदीसुद्धा यांनी लिहिलं आहे, चांगला कवीसुद्धा आहे, चित्रकलेची उत्तम जाणही आहे, शिवाय लोकांच्या भल्याचं थोडं राजकारण आणि समाजकारणही याने केलं आहे. आपल्या मस्तीत आणि नजाकतीत जगला, मित्र जोडले, जगाचा संसार केला, पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या संसाराकडे दुर्लक्ष नाही केलं, तोही नेटका केला आणि कलेचं अवलियापणही जपलं. आता हे एवढं सगळं जर का तुम्हाला शब्दांमध्ये सांगत बसलो तर मला वाटतं कार्यक्रम तिथेच संपेल. म्हणून मी इथे चित्रांचा आणि पिक्चर्सचा सहारा घेतलेला आहे, बिकॉज अ पिक्चर टॉक्स 100 वर्ड्स दॅन ॲक्च्युली तुम्हाला जे सांगायचं आहे त्यापेक्षा. काय ते कामाचे शब्दावडंबर हात हृदस्फुरण नसताना. सुधाकर कदम. सुरुवात करतोय की त्यांना मिळालेल्या दोन मुख्य पुरस्कारांपासून. 2005 शाने गझल नावाचा पुरस्कार त्यांना एका अखिल भारतीय मराठी उर्दू हिंदी गझल संमेलनात मिळाला होता आणि मुख्य म्हणजे हा पुरस्कार त्यांना प्रसिद्ध उर्दू शायर निदा फाजली यांच्यासोबत मिळाला होता. म्हणूनही या पुरस्काराचं महत्त्व तेवढंच मोलाचं आहे. दुसरा मानाचा पुरस्कार होता गझल गंधर्व ही उपाधी आणि काय योगायोग आहे बघा, या उपाधीच्या सोहळ्यात प्रदान करताना जे लोक होते तेच आज इथे पण उपस्थित आहे. सो आपण म्हणजे असं म्हणूया की ही दिग्गज मंडळी ही तेव्हापासून यांच्या कौतुकासाठी त्यांच्या मागे उभी आहे आणि आजही आहेत, तो आपल्याला हाही प्रसंग बघायला मिळणार आहे. असे दोन मुख्य पुरस्कार त्यांच्या आयुष्यातले होते. त्यानंतर मी एक संक्षिप्त जिंदगी का सफर काय त्यांनी केलं आहे, जसं म्हटलं की हा माणूस संगीत वेडा, म्हणजे यांनी काय केलं नाही संगीतातलं हाच एक प्रश्न आहे. स्वतः उत्तम अकॉर्डियन वादक, मेंडोलिन चांगलं वाजवतात, सरोदचे आकाशवाणी प्राप्त मान्यताप्राप्त कलाकार आहेत, तबलासुद्धा यांनी वाजवलेला आहे आणि अजून न जाणे काय काय वाजवलं आहे. तर मला असं वाटतं की तंतू आणि गळा आणि संगीतातले जेवढ्या काही गोष्टी आहेत ज्याच्यातनं आपल्याला स्वरपूर्ण आवाज काढता येतो त्या सगळ्यांमधनं त्यांनी आवाज काढून घेतलेले आहेत. आणि सो अत्यंत म्हणजे अशा पद्धतीचा अवलिया हा माणूस. दोन गोष्टींनी सुरुवातीला या माणसाला जगवलं आणि यांच्या संगीताचं भरणपोषण केलं, ते म्हणजे ऑर्केस्ट्रा. सुधाकर कदम वन मॅन शो ऑल इन वन असा यांचा शिवरंजनी ऑर्केस्ट्रा आणि दुसरी गोष्ट होती गांधर्व संगीत महाविद्यालय. सो या दोन गोष्टींनी सुधाकर कदमांच्या सांगीतिक वाटचालीला अत्यंत मोलाचा हातभार लावलेला आहे, किंवा या दोन गोष्टींमुळे ते संगीतात रममाण राहू शकले असं मी म्हणेन. अनेक कार्यक्रम आणि म्हणजे असं आहे की मराठी गझल आणि ही जी भावनाप्रधान शब्दप्रधान गायकी आहे ती अगदी आर्णी जवळच्या काठोड्या नावाच्या खेड्यापासून घेऊन तर इंदोरपर्यंत तितक्याच तन्मयतेने, तितक्याच सिरियसली आणि तितक्याच काय म्हणतात त्याला, यांनी पोचवणारा हा जो अवलिया आहे, हा जो गझल गंधर्व आहे, हा प्रवास खरोखर थक्क करणारा आहे. काही क्षण इथे क्षणचित्र तुम्हाला दाखवतोय. हा खालचा फोटो जो आहे तो आहे शेखर सरोदे तबल्यावर आहेत, यवतमाळचे आमचे सुप्रसिद्ध तबलावादक, आता ते आपल्यात नाही, पण असे अनेक कार्यक्रम त्यांनी गावोगावी केलेले आहेत.
या कार्यक्रमांच्या दरम्यान आणि त्यांचा जो संगीत शिक्षकाचा पेशा होता त्या दरम्यान अनेक दिग्गज लोकांना भेटले ते. मी ही दोन नावं इथे मुद्दाम निवडलेली आहेत, याचं कारण या दोन माणसांना भारतीय संगीतात कोण ओळखत नाही असा व्यक्ती विरळाच. बुवांबद्दल काय सांगायचं, शब्दप्रधान गायकी आणि भावप्रधान गायकी आणि शास्त्रीय संगीतावर आधारित सगळ्या बंदिशी आणि इतकं सकस त्यांच्या सगळ्या कंपोजिशन्स होत्या आणि कुठे ना कुठे त्याचा पगडासुद्धा सुधाकर कदमांच्या कंपोजिशन्सवर आहेत. दुसरे शिवकुमार शर्मा यांच्याबद्दल काय सांगायचं, संगीतातला सगळ्यात मोठं गणितज्ञ असं मी ज्याला म्हणेन की लयकारी काय असते आणि तुम्ही त्या दोन समेच्यामध्ये किती किती पद्धतीची गणितं मांडू शकता याचं एक अत्यंत म्हणजे अगाध असं उदाहरण शिवकुमार नेहमीच आपल्या संगीतातनं देतात. सो अशा दोन दिग्गज लोकांचा सहवासही सुधाकर कदमांना लाभला होता लावला आहे आणि त्याचा पण तुमच्या एकंदरीत वाटचालीवर पकडा आहे. बुवांसोबतच अभिषेकी बुवांसोबतच त्यांच्या दुसऱ्या पिढीचंही संबंध आणि संपर्क सुधाकर कदमांचा आहे आणि तो असाच वृद्धिंगत होतो आहे, हे प्रेम असंच वृद्धिंगत होतं आहे, हे एक अत्यंत चांगल्या याचं द्योतक आहे संगीतिक रिलेशन्सचं म्हणूया आपण किंवा एकमेकांच्या सहकार्याचं. या याच्यात अनेक मित्र जोडले गेले, काही जण अजूनही आहेत काही जण नाहीत. हे दोन मित्र कवी शंकर बडे आणि जयवंत कुलकर्णी हे त्यांचे अत्यंत जवळचे मित्र त्या आता या प्रवासात त्यांच्यासोबत नाहीत. सो सत्तर ऐंशीच्या दशकात अनेक कार्यक्रम केल्यानंतर सुधाकर कदम एका अशा म्हणजे जंक्चरला येऊन पोचले की आता याच्या पुढे काहीतरी नेमकं घडायला पाहिजे मोठं आणि ते जणू या फोटो कोणाची तरी वाट बघतायत आणि ते काय होतं तर तो हा झंझावात होता. सो सुरेश भट नावाचा झंझावात जेव्हा सुधाकर कदमांना भेटला तेव्हा या शाब्दिक झंझावाताला त्यांच्या सुरांचा किनारा मिळाला सुधाकर कदमांच्या संगीताचा आणि मग या जोडगोळीने अख्ख्या महाराष्ट्रात भारतात अक्षरशः धुमाकूळ घातला. सुरेश भट आणि सुधाकर कदम हे एक अनन्यसाधारण समीकरण झालं आणि त्यांनी गावोगावी अत्यंत रिलिजियसली ही मराठी गझलेची विधा ही स्वतः सोसून म्हणजे वेळप्रसंगी सगळ्या पद्धतीच्या गोष्टी सोसून ही पोचवली. अगदी म्हणजे आता 36 वर्षापूर्वी आपल्या या ठिकाणापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या या सभागृहात हा कार्यक्रम झाला होता आणि त्याची ही निमंत्रण पत्रिका आहे. 15 जुलै 1982 हा कार्यक्रम साहित्य परिषदेच्या माधवराव पटेल सभागृहात झाला होता आणि या कार्यक्रमाचं संचालन खुद्द सुरेश भटांनी केलं होतं. ही त्यांचे जे असोसिएशन आणि हे जे प्रेम होतं हे याचं परिणिती किंवा असं म्हणूया की सुधाकर कदमांच्या या सगळ्या सांगीतिक सेवेचं मोल म्हणून सुरेश भटांनी चक्क त्यांना महाराष्ट्राचे मराठी मेधी असेल अशी पद्धती आणि ती सुधाकर कदमांनी पुढे पूर्ण आपलं आयुष्य या गझलेला आणि मराठी गझलेला देऊन ते पदवी किंवा तो सन्मान सार्थ ठरवलेला आहे. हा फोटो त्यांच्या घरी पण आहे, इथे पण अनेक ठिकाणी लागलेला आहे आणि या फोटोला मी कॉकटेल म्हणतो. कॉकटेल तुम्ही जर का बघितलं तर दस्तूर खुद्द सुरेश भट इथे आहेत, सुरेशचंद्र नाडकर्णी आहेत आणि ते गुलजारीय चष्म्यामध्ये अण्णा पण त्या तबल्याच्या मागून डोकावत आहेत आणि सुधाकर कदममध्ये आहेत. सो इतनी शराबे एक साथ, सो इट्स लाईक नशा बढता है शराबे शराबों में मिले, तो असा एक भयंकर म्हणजे भयंकर नाही म्हणणार मी अत्यंत विलक्षण असा हा योग आणि या मैफिलीचा ज्यांनी ज्यांनी प्रत्यक्ष आस्वाद घेतला असेल ते खरोखर भाग्यवान म्हणूया आपण. आणि सो म्हणून हा फोटो अर्थात त्यांनाही प्रिय आणि सगळ्यांनाच प्रिय असायलाच पाहिजे, याचं कारण याच्यात अक्षरशः अख्खा चालता बोलता इतिहास इथे उभा राहतो आहे आणि ही सगळी दिग्गज मंडळी म्हणजे एक एक पिलर आहे या साहित्याचे आणि गझलच्या क्षेत्रातले. हा कारवा पुढे तसाच चालू राहिला. इथे अजून एक फोटो आहे 1986 आणि इथे जे दिसतं आहे तुम्हाला तबल्यावर ते आहेत पंडित पांडुरंग मुखडे, त्यावेळेस त्यांचा रूप आणि आत्ताचंही आपल्याला बघायला मिळणार. आता पंडित
पंडित जी आता अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालयाचे सचिव आहेत, पण तेव्हापासूनची ही मैत्री त्यांची अजूनपर्यंत टिकून आहे. सो मुकडे सरांचं मी या फोटोच्या निमित्ताने परत एकदा स्वागत करतो. या सगळ्या वाटचालीत अनेक सन्मान मिळाले. कॉटन जेसीचा यूथ पुरस्कार असो, किंवा मग सरगमचं प्रकाशन असो, किंवा मांडणांच्या हस्ते झालेला असं उत्तम पटनाच्या हस्ते झालेला एक परत गौरव ग्रंथाचं प्रकाशन असो, पण एक महत्त्वाचा टप्पा त्यांच्या कारकिर्दीत आला तो म्हणजे अर्चना नावाच्या एका म्युझिक अल्बमसाठी, आणि विशेषतः पुण्याला आल्यानंतरचा हा मेजर त्यांचा प्रोजेक्ट होता. आणि त्याच्यात अनेक दिग्गज सहभागी होते, तुम्ही बघू शकता इथे. पंडित शौनक अभिषेकी आहेत, मोघे सर आहेत, आणि अनुराधाताई मराठे आहेत, महांबरे आहेत. सो हा कार्यक्रम आणि हा अल्बम कार्यक्रम म्हणण्याचा हा अल्बम हा एक अत्यंत अलौकिक असा कंपोजिशनचा नमुना आहे. सो हा एक मेजर. दुसरी महत्त्वाची गोष्ट, काट्यांची मखमल नावाचा अल्बम, दिलीप पांढरपट्ट्यांच्या गझला या सुधाकर कदमांनी संगीतबद्ध केल्या होत्या आणि केल्या आहेत रादर, आणि सुरेश वाडकर आणि वैशाली माडे यांनी त्या गायलेल्या आहेत. आणि हा एक महत्त्वाचा टप्पाही त्यांच्या कारकिर्दीतला आहे असं आपण म्हणूया. ही त्याची काही क्षणचित्रं आहेत. मी स्वतः या सगळ्या घटनांचा साक्षीदार आहे. आता हे थोडंसं वेगळं, म्हणजे या माणसाचं अवलियापण जे आहे ते इथे तुम्हाला दाखवतो की शिवसेनेचा विदर्भातला पहिला आमदार होता, आता वाचलेला हा माणूस आहे. त्यामुळे संगीत क्षेत्राचं होणारं नुकसान टळलेलं आहे. शिवसेनेचा फायदा झाला की नुकसान झालं ते अजून अनुत्तरित आहे. पण तरीही राजकीय कार्यकर्ते म्हणजे राजकीय किंवा सामाजिक कामातसुद्धा सुधाकरांचा सहभाग हा नेहमीच होता, आणि ते अजूनही अत्यंत हिरिरीनी सोशल मीडियावर आपली मतं मांडत असतात, आणि त्याविषयी अत्यंत त्यांचा गाढा अभ्यास पण आहे. या सगळ्यात वाटचालीत अनेक मातब्बर मंडळी त्यांच्यासोबत जुडल्या गेली. बशर नवाज दिसत आहेत इथे, मंगेश तेंडुलकर आहेत, रमण गणदिवे सर आहेत, इलाही जमादार आहेत, मोभा चव्हाण आहेत, आणि राजदत्त दिसत आहेत, आणि पंडित राम पंडित दिसत आहेत, आणि इथे आहेत शाहीर सुरेशकुमार वैराळकर, एव्हरग्रीन यूथ पर्सनॅलिटी वर तिथे आहेच. सो या सगळ्या थोरामोठ्यांच्या मांदियाळीतनं ही सगळी वाटचाल चालू राहिलेली आहे. नवीन पिढीतल्या लोकांशीसुद्धा त्यांचा तेवढाच चांगला कनेक्ट आहे. मग ते आघाडीचे गीतकार गझलकार वैभव जोशी असो, किंवा स्वतः उत्तम गायक असलेले दत्तप्रसाद रानडे असो, नवीन म्हणजे नव्या नमाच्या शायरा किंवा उर्दूमध्ये चांगल्या लिहिणारा मुनिका सिंग असोत, प्रशांत वैद्य किंवा जयदीप जोशी, या सगळ्यांशी त्यांचा तितकाच चांगला संपर्क आहे. सो इरिस्पेक्टिव्ह ऑफ द एज आणि कटिंग अक्रॉस द एज ही त्यांचा हा त्यांचा वावर आहे या संगीतिक आणि या साहित्य क्षेत्रातला. ओके, सुरेश भटांनंतरची पिढीसुद्धा अजूनही संपर्कात आहे. चित्रंजन भट आज माहीत नाही इथे आहेत की नाही, आले आहेत. चित्रंजन भट साहेबांचं स्वागत आहे. सांगितिक याच्यानंतर म्हणजे जसं म्हटलं की या माणसांनी काय केलं नाही, तर आत्ता इथे दोन पुस्तकांचं प्रकाशन होतच आहे. एक आहे कविता संग्रह आणि दुसरं आहे सटायर, ज्याला आपण म्हणतो, किंवा एक ललित लेखांचा संग्रह जो त्यांनी वेळोवेळी त्या दशकात घडलेल्या घटनांचा आढावा घेऊन त्याच्यावर केलेलं मार्मिक भाष्य आहे. सुधाकरी नावाची एक वेगळीच विधा त्यांनी जन्माला घातली, आणि फेसबुकवर अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे या सुधाकरींनी. विवेक उन्नत करते ती श्रद्धा, बाकी अंधश्रद्धा समजावी. सोपे नसे बाबा आयुष्य पिसणे, हुकमाची पाने नसताना. मनात ठेवावे वेदनांचे गाणे, गाऊनी तराणे आनंदाचे. मिटवनिया डोळे एकांतात जरा, मनाचा चेहरा वाचू चला. श्यामल कोमल उमलण देठी, अलगद मिठी अभिसारी. ही जी एक शब्दकळा आहे ही एक वेगळीच आहे, म्हणजे अनेक नवीन शब्दांची भर सुधाकर कदम या सुधाकरीमधून आपल्या मराठी याच्यात घालत आहेत. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल उमलणं, म्हणजे उमलणे ठीक आहे, पण उमलणं हा जो काही प्रकार आहे, अशा अनेक शब्द ते इथे पेरत आहेत, आणि ते एक मोठं कॉन्ट्रीब्युशन आपण म्हणूया. तिळ तिळ तुटे वेदनेचा जीव, आठवणी घावं वंचनेचा.
सो या प्रवासात नंतर आता या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक लोकांनी मनोगत आणि शुभेच्छा पाठवलेल्या आहेत, पण सगळ्यांचा आपण इथे हे केलं तर वेळ खूप जाईल, म्हणून मी प्रातिनिधिक स्वरूपात अनुराधाताई मराठेंची ही जी मनोगत आहे ते मी इथे तुम्हाला ह्याच्यासाठी की अनुराधाताई स्वतः एक अत्यंत ज्येष्ठ गायिका आहे आणि सुधाकर कदमांचं संगीत म्हणजे म्युझिक डायरेक्टर म्हणून त्यांना जे काही रूप बघायला मिळालं त्याबद्दलही त्या ह्याच्यात बोललेले आहेत. सो माझ्या मते हे जास्त कदम यांच्या पुस्तकाचं 13 तारखेला प्रकाशन आहे, पण काही अपरिहार्य कारणामुळे मला जमत नाहीये त्या दिवशी यायला, म्हणून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मी आज तुमच्याशी थोड्या गप्पा मारणार आहे. त्या दिवशी त्यांचा वाढदिवस आहे, म्हणून एकतर पहिले त्यांना वाढदिवसाच्या अत्यंत हार्दिक शुभेच्छा आणि त्यांना आयुरारोग्य, पुढचं आयुष्य सगळं जावं आयुरारोग्यात, आणि गाणं त्यांचं शेवटच्या श्वासापर्यंत चालू राहावं अशी अत्यंत मनापासून सदिच्छा माझ्याकडून. आम्ही जेव्हा अर्चना ही कॅसेट केली तेव्हा त्यांची माझी प्रथम ओळख झाली, पण कलावंतातले गुण लक्षात यायला एक क्षणही लागत नाही. तसं ते ज्या क्षणी माझ्या घरात आले त्या क्षणापासूनच त्यांची छाप पडली माझ्यावर. एकतर त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांचं मृदू बोलणं, त्यांचा आवाज, त्यांची शिकवण्याची पद्धत, प्रत्येक स्वरातलं आणि शब्दातलं अर्थ उलगडून सांगण्याची त्यांची हातोटी, या सगळ्या गोष्टी अतिशय लगेचच लक्षात आल्या. आणि त्यांचं घरच सगळं गाणार आहे, मुलगा मुली सगळे गाण्यातच आहेत, त्यामुळे असं गाणारं घर माझ्या ओळखीचं झालं, याचा मला खूप आनंद झाला. त्यातली एकूण एक रचना म्हणजे अर्चना, ह्या काय म्हणू आपण की त्याच नावानी ही कॅसेट आहे आणि तेच गाणं तुमचं माझी अर्चना, तर ते गाणं तर अलौकिक त्याची चाल झालेली आहे. आणि ती अत्यंत कठीण होती, त्यातली जी मींड आहे उतरती ती अतिशय अवघड होती, पण ती त्याने इतक्या छान रीतीने माझ्याकडनं गाऊन घेतली, त्यामुळे ही सगळीच कॅसेट निश्चित श्रवणीय झाली आहे असं मला वाटतं. आणि त्याच्यात सिंहाचा वाटा सुधाकरजींचा आहे हे अगदी निर्विवाद आहे. सुधाकर कदमांनी मायबापांनाच आपलं गुरु मानलं आहे आणि नेहमीच त्यांच्याप्रती श्रद्धेचा भाव त्यांचा होता आहे. जस्ट एक एवढी फॅक्ट नमूद करावी म्हणून मी ह्या ही स्लाईड इथे टाकलेली आहे. सुधाकर याच्याबद्दल नंतर बोलतील त्यांच्या मनोगतात. हा जो कार्यक्रम आहे सरगम तुझ्यासाठी ही त्यांच्या आयुष्याची थीम लाईन म्हणूया, आपण टॅगलाईन म्हणूया, ज्याला आपण हॅशटॅग म्हणतो तसं, की सरगम तुझ्यासाठी, गीते तुझ्यासाठी, गातो गजल मराठी प्रिय तुझ्यासाठी. सो मराठी गजल ही त्यांची प्रिया आणि प्रियेसाठी जी मराठी गजल, ह्याच्यातली सरगम तुझ्यासाठी जे आहे त्याला आम्ही गमतीने त्यांना म्हणायचं की सरगमच्याऐवजी सारे गम तुझ्यासाठी असं करायला पाहिजे होते. त्यांनी जेवढे काही गम झेलले आहेत ते सगळे त्या मराठी गजलसाठी आहेत आणि सरगम बरोबर सारे गम तुझ्यासाठी हे सुद्धा तिथे अत्यंत चपकल बसतं आहे. आता ही मराठी गजल बरोबर त्यांची असलेली गजल पण इथे बघून घ्या. ओके, मी आता या स्लाईडच्या शेवटच्या म्हणजे शोच्या शेवटच्या स्लाईडवर आहे आणि इथे तुम्हाला जे दिसत आहेत वेगळा परिचय द्यायची गरज नाही आहे. तालांना छंदात रूपांतरण करणारा, तालांचं छंदात रूपांतरण करणारा तालयोगी आणि छंदाचं गाणं करणारा गजलयोगी असा हा संगम इथे आहे. तो सो मी इथेच थांबतो आणि होप हा म्हणजे हा जो काही छोटासा स्लाईड शो होता तो सुधाकर कदमांच्या आयुष्यावर त्यांनी म्हणजे त्याला न्याय देणारा असावा आणि तुम्हाला त्यातली उद्बोधक माहिती मिळाली असावी अशी अपेक्षा करतो. धन्यवाद. याच्या पुढच्या कार्यक्रमासाठी मी अण्णांना माईक देतो. आता यातून एवढंच सूचित करायचं आहे की पुन्हा पुन्हा नव्याने काही काही गोष्टी जुळवायच्या असतात, पुन्हा पुन्हा नव्याने म्हणजे मधून वाऱ्यावरी घराचं उधळायचे, मधून जमवायचे त्याचं ते चेहरे, असं सुरज भट साहेबांनी म्हणून ठेवलं आहे. त्याच्याप्रमाणे पुन्हा एकदा आता हा एक पहिला भाग संपलेला आहे याचा आणि आपण दुसऱ्या भागाकडे म्हणजे आता मंचावर येऊन जे काही करायचं आहे त्याची आपण सुरुवात करतो. चांगलंच करायचं आहे सगळं, कारण सगळी चांगली माणसं तिथे मी एक सोडलो तर त्याच्यामुळे मी आजच्या या सोहळ्यासाठी इथे अतिशय उत्तुंग अशी व्यक्तिमत्व आहेत उपस्थित.
अक्षर मानव प्रकाशनच्या वतीने मी विनंती करतो निषाद कदम यांना की त्यांनी सर्व मान्यवरांना सन्मानपूर्वक मंचावर घेऊन यावं. उल्हासदादा पवार, ही सगळी माणसं गेल्या कित्येक वर्षापासून संबंधित आहेत, आपण स्लाइड शोमध्ये पाहिलेलंच आहे. तालयोगी पद्मश्री सुरेशजी तळवलकर, पंडित सुरेश तळवलकर, गजलगंधर्व आणि आजचे उत्सवमूर्ती सुधाकरजी कदम, गझलकार समीर चव्हाण ज्यांच्या एका गझल संग्रहात येथे काव्यसंग्रहाचं प्रकाशन आपण करतोय, डॉक्टर विकास कशाळकर संगीताच्या क्षेत्रातले दिग्गज नाव आहेत, म्हणजे उर्दू भाषेमध्ये असं म्हणतात की ओ किसी तारुफ के मोहताज नाही है, असं काही वेगळा परिचय करून द्यायची गरज नाही अशी व्यक्तिमत्व सगळी. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाचे महाविद्यालय मंडळाचे सचिव पंडित पांडुरंगजी मुखडे, सर्व मान्यवर इथे स्थानापन्न झालेले आहेत. मी निषाद कदम यांना अशी विनंती करतो की अक्षर मानव प्रकाशनच्या वतीने त्यांनी सर्व मान्यवरांचं स्वागत करावं. अक्षर मानवचे काही वेगळे पायंडे आहेत, त्याच्यामधला एक पायंडा असा की फुलं जर दिली कोणाला बक्षीस म्हणून, आपले सत्कार म्हणून, सन्मान म्हणून, तर ते आपण काही इथे सोडून जातात, काही रस्त्यात पडतात कुठेतरी, त्याच्यामुळे त्याच्याऐवजी अक्षर मानव प्रकाशन हे लेखणीवर श्रद्धा ठेवणारी मंडळी असल्यामुळे प्रत्येक मान्यवरांना एक एक पेन अक्षर मानव प्रकाशनच्या वतीने स्वागत करावं पाहुण्यांचं. उल्हासदादा पवार, पद्मश्री पंडित सुरेशजी तळवलकर, गजलगंधर्व सुधाकर कदम, अक्षर मानव प्रकाशनच्या वतीने गजलकार समीर चव्हाण. मी या मंचावरून दहावा ग्रह असा शब्द वापरणार नाही, जावई आहेत आमचे. डॉक्टर विकासजी कशाळकर आणि पंडित पांडुरंगजी मुखडे, मी पंडितजींना अशी विनंती करतो, आधी सांगितल्याप्रमाणेच जे जे काही उद्योग कदम साहेबांनी केलेले आहेत त्यातला एक उद्योग म्हणजे विनोदी स्फुट लिखाण जे आहे, कित्येकांना बहुष्कारे काढले, कित्येकांना फटकारे बसले त्याचे, पण आजच्या युगातली जी पिढी आहे त्याच्या इतकी असहिष्णू माणसं नव्हती, त्याच्यामुळे त्यांचे वारसुद्धा लोकांनी अगदी खिलाडूपणे झेलले आणि कोणीही वैयक्तिक त्यातून काही घेतलेलं नाही. त्यांचं विनोदी लिखाण नर्म विनोदी आहे, कुठेही जरा बोचकारे जरी काढत असलं तरी घाव करणारं लिखाण नाही, विनोदी जे असेल ते अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असं लिखाण. फडे मधुर खावया हा त्या लेखांचा संग्रह जो आहे त्याचं प्रकाशन करावं सर्वप्रथम अशी मी विनंती करतो पंडित तळवलकरजींना. अक्षर मानव प्रकाशनतर्फे प्रकाशित आजची सगळी प्रकाशनं ही अक्षर मानवतर्फे आहेत, अतिशय प्रतिष्ठेचं असं समजलं जाणारं हे प्रकाशन आहे. फडे मधुर खावाय लेखक सुधाकरजी कदम, प्रकाशक अक्षर मानव प्रकाशन. मीच आहे फक्त येथे पारसा हा कविता संग्रह, त्या कविता संग्रहाचं सुद्धा प्रकाशन पंडितजींच्याच हस्ते आपण करतो आहोत. त्यांच्याकडे आहे काम भरपूर आहे आपल्याला, दादांना सुद्धा कामाला लावणारच आहोत आपण, तो काही प्रश्न नाही. मीच आहे फक्त येथे पारसा, गजलगंधर्व सुधाकर कदम यांचा कविता संग्रह.
अजून पुस्तकं आहेत दोन, थांबा आपण. मीच आहे फक्त येथे पारसा, कविता संग्रह, कवी गजल गंधर्व सुधाकर कदम. काळाची सामंती निगरण हे एका आगळ्या वेगळ्या असं काव्यसंग्रहाचं नाव आहे आणि त्याचे कवी आहेत समीर चव्हाण. कुटुंब रंगलंय गाण्यात असं या कुटुंबाचं वर्णन करायला काही हरकत नाही, जावई सुद्धा त्याला, म्हणजे ज्याला आपण कुमक पुरवणे म्हणतो किंवा या लोकांनी काय कशा कशाला चाली लावायची, कुठेही खंत बाळगायची गरज नाही, चिंता करायची गरज नाही. समीर चव्हाण यांच्या ह्या काव्यसंग्रहाचं प्रकाशन करावं अशी मी उल्हासदादा पवार यांना विनंती करतो. काळाची सामंती पवार, ज्या प्रकारच्या कलंदरीचं आयुष्य सुधाकर कदम हे जगले आजपर्यंत आणि पुढे जगत राहणार बरीच वर्ष अजून, चकव्यातून फिरतो मौनी याचं इतकं चांगलं आणि इतकं समर्पक शीर्षक त्यांच्यावरचं सन्मान ग्रंथाला. मी तर म्हणतो हे आत्मचरित्राचं सुद्धा शीर्षक असायला हरकत नाही, पण जेव्हा आत्मचरित्राचा विषय आला तेव्हा त्यांनी सांगितलं की मला रिटायर करायचा विचार दिसतो तुमचा, त्याच्यामुळे मी आत्मचरित्र वगैरे काही लिहिणार नाही. पण हा गौरव ग्रंथ आमचे मित्र प्राध्यापक डॉक्टर श्रीकृष्ण राऊत यांनी संपादित केलेला आणि अनेक मान्यवरांचे त्याच्यामध्ये लेख आहेत. चकव्यातून फिरतो मौनी हा आजचा प्रमुख सन्मान ग्रंथ जो आहे त्याचं प्रकाशन करण्याची मी विनंती करतो पंडितजी आणि उल्हासदादा आणि सर्व मान्यवरांना. मला असं वाटते या प्रकाशन समारंभाचा मी सुद्धा भाग असलो पाहिजे म्हणून मी पण मध्ये येतोय. हो, अनेक मान्यवरांच्या मध्ये माझा स्वतःचा समावेश करून घ्यायला काही हरकत नाही. हातात माईक असण्याचा आणि सूत्रसंचालन करण्याचा तो एक फायदा असतो की थोडस आपल्या पात्रावर जास्त ओढून घेता येते, पण तसा काही प्रकार नाही आहे. मी सांगेल पुढे माझ्या थोड्याशा मनोगतामध्ये. चकव्यातून फिरतो मौनी सन्मान ग्रंथ, संपादक प्राध्यापक डॉक्टर श्रीकृष्ण राऊत, आमचे बऱ्याच 40-41 वर्षापासूनचे मित्र आमच्या दोघांचे, अक्षर मानव प्रकाशन. या तीन पुस्तकांचं आणि ह्या चौथ्या सन्मान ग्रंथाचं प्रकाशन झालं आहे असं मी सर्व मान्यवरांच्या वतीने जाहीर करतो आणि मान्यवरांना अशी विनंती करतो की त्यांनी स्थानापन्न व्हावं, आपली मनोगत थोडक्यात व्यक्त करणारे आमचे आजचे सर्व मान्यवर. मी पहिलं मनोगत व्यक्त करण्यासाठी इथे आमंत्रित करतोय समीर चव्हाण यांना. एक आपली भूमिका या एकंदरीत 16 या तीन प्रकाशनांविषयी आणि एकंदरीत त्यांच्या स्वतःच्या पुस्तकाविषयी सुद्धा. हॅलो, हां हॅलो, हां ठीक आहे. अच्छा हॅलो, वाकड्या चिरल्याशिवाय बऱ्याच गोष्टी मिळत आणि जावई सरळ मार्ग आहे त्याच्यावरून सिद्ध होते. पुन्हा मीरचा शेर आहे, कोई सादाही कहे उसे सादा, ओके हमें तो लगे वो अय्यारसा म्हणजे चालाक, ओके. तर बरेच कवी साधे वाटतात पण तसे नसतात. तर ॲक्च्युली मी बरंच काही लिहिलं होतं पण ते कसं आहे की म्हणजे स्वतःच्या कवितेविषयी स्वतःच बोलायचं ते थोडंसं अवघड होतं आणि हां प्रमोद बोलणार आहे
त्यामुळे मी बरंच काही दाखवून ठेवतो. तर एक मी फक्त गझल ऐकवतो आणि थांबतो. तर ॲक्च्युली ही गझल तसं पाहिलं तर माझ्या आयुष्यातले बरेच टप्पे आहेत. म्हणजे 30 वर्ष जी काही पुण्यात गेली आणि 9-10 वर्ष कानपूरमध्ये गेली. पुष्कळ चालून झाले आपले, पुष्कळ चालून झाले आपले, कुठे न गेले रस्ते आपले. आता कुठे न गेले रस्ते आपले म्हणजे सगळीकडे गेले असं पण म्हणू शकतो आणि कुठेच गेले नाही असंही म्हणू शकतो. ओके. पुष्कळ चालून झाले आपले, कुठे न गेले रस्ते आपले, इच्छा ही अर्ध्यातच सुटली, कुठे न अडले गाडी आपले, कंटाळा आला इतका की पान पुढे न सरकले आपले, कंटाळा आला इतका की पान पुढे न सरकले आपले, बसलो तर मग बसून राहू, बसलो तर मग बसून राहू, काय तरी होणारे आपले, बसलो तर मग बसून राहू, काय तरी होणारे आपले, थोडीशी आबाळच झाली, थोडीशी आबाळच झाली, तसे कुठे पण अडले आपले, थोडीशी आबाळच झाली तसे कुठे पण अडले आपले. आणि शेवटचा शेर आहे, रडत खडत पण निघालोच की, रडत खडत पण निघालोच की, अखेर सुटले घोडे आपले. ओके. पुष्कळ चालून झाले आपले, मला असं वाटते मी माझ्या अवकातीवर येतो, मी नेहमी बसूनच बोलत असतो माईक हातात घेऊन. प्रमोद खराडे गझलकार मित्र इथे आलेले आहेत, तरुण मित्र माझे. समीरजींचा आणि त्यांचा कित्येक वर्षापासूनचा स्नेहसंबंध, त्यांची काव्यक्षेत्रातली वाटचालसुद्धा समांतर रीतीने सुरू राहिली, एकमेकांचं एकमेकांना मार्गदर्शन. आणि ह्या पिढीचं वैशिष्ट्य असं आहे की कुणाचं जर काही आवडलं तर ते अतिशय दिलखुलासपणे ते दाद देतात. पूर्वीच्या पिढीच्या कवींमध्ये अशी पद्धत नव्हती, आपली रचना सादर करून झाली की पाकिट खिशात टाकायचं आणि पळायचं, किंवा बसलंही तरी अगदी कुठेतरी माहितीला वगैरे आल्यासारखं मख्खपणे बघत राहायचं. तशी ह्या पिढीचं वैशिष्ट्य नाही आहे, ह्या पिढीचं वैशिष्ट्यच हे आहे की एकमेकांना दिलखुलासपणे दाद देतात. दुसऱ्या गझलकाराच्या दुसऱ्या कवीच्या रचना दुसराच कवी वाचतो आणि वाचून दाखवतो, हे सुद्धा या पिढीचं एक वैशिष्ट्य आहे. प्रमोद खराडे हे आपलं थोडक्यात मनोगत समीरजींच्या कवितेविषयी गझलेविषयी व्यक्त करतील. व्यासपीठावरील मान्यवर आणि उपस्थित सर्व रसिक सस्नेह नमस्कार. खूप सोहळा जसा समीरसाठी आनंददायक आहे तितकाच माझ्यासाठी सुद्धा आनंददायक आहे. कारण बोलताना सुरुवातीला समीरचा उल्लेख मी माझा प्राचीन मित्र असं म्हणूनच करणार होतो खरं तर सुरुवात, पण अण्णांनी सांगितलं की खूप जुनी ओळख आणि मैत्री आहे. जेव्हा एखाद्या नवीन ठिकाणी नवीन रस्त्यांना जायचा आपण विचार करतो, प्रयत्न करतो आणि जायला लागतो, तेव्हा कायम शोधत असतो की आपण एकटेच असे वेडे आहोत का, आपल्यासारखे आपल्या समवयीन कोणी आहेत चुकार इथं आलेले. असं जेव्हा 20-22 वर्षापूर्वी मी गझलेच्या वाटेकडे वळलो होतो, चालायचा प्रयत्न करत होतो, तेव्हा जे 2-3 माझ्या वयाचे लोक मला भेटले होते गझलेसाठी धडपडणारे, त्याच्यात एक समीर होता. समीरचं वेगळेपण जसं त्याच्या काव्यसंग्रहाचं नाव आहे, तसं प्रत्येक गोष्टीमध्ये तेव्हापासून मी पाहत आलेलो आहे. म्हणजे मला आठवतं की एकदा रामपंडित सरांच्या घरी आम्ही बोलत बसलो होतो ते आणि मी, आणि ते बोलता बोलता नवीन पिढीच्या लिहिणाऱ्यांबद्दल बोलताना असं म्हणाले की तुम्ही सगळे चांगले लिहित आहे आणि समीर खूप वेगळं लिहितो. हे समीरला सुद्धा आत्ता कळतं, ही घटना जवळजवळ 17-18 वर्षापूर्वीची घटना आहे. आणि खरंच तेव्हापासून म्हणजे मी पालनं, फुलं, प्रेम अशा गोष्टींवरती आम्ही बाकीचं सगळे लिहित असताना समीर मात्र वेगळेच कुठले कुठले खयाल थॉट्स असे त्याच्या लेखनातून कायम येत राहायचे आणि आम्ही अवाक होत राहायचो की अरे हा कुठून आला हा थॉट. आणि गझलसाठी एकत्र आलेलो, कवितासाठी एकत्र आलेलो, त्याच्यामुळे तू काय करतो आणि काय नाही असं कधी होत नव्हतं. बाकीच्या गोष्टी आलं की गझलवरती बोलणं. शेवटी एक दिवशी कुठल्या तरी ओघानं मी त्याला विचारलं की तू बाकी काय करतो बाबा, तेव्हा जे त्याने मला सांगितलं की मी गणितात PhD करतो आहे, तेव्हा मला कळलं की हा वेगळा का लिहितो. म्हटलं साहजिक आहे बाबा, तू तुझ्या पद्धतीने लिहित राहा, मी माझ्या पद्धतीने वाचत राहीन, जेवढं कळेल तेवढं घेत राहील, ते एवढा फरक आहे. दुसरा एक कॉमन फॅक्टर होता आमच्या, ते कॉमन फॅक्टर म्हणण्यापेक्षा श्रद्धास्थान, की जे दोघांना एकाच वेळी भेटलं तो उल्लेख करणं खूप आवश्यक आहे इथे, तर म्हणजे हनीफ सागर साहेबांचा.
हनीफ सागर साहेब आम्हाला भेटले एका कार्यक्रमात आणि नंतर भेटत राहिलो आम्ही, वारंवार त्यांच्या घरी जात राहिलो. त्या माणसाने आम्हाला गझलेमधल्या टिप्स देता देता, गझल सांगता सांगता, गझल इसला करता करता आमचं अख्खं आयुष्यच इसला केलं. आपण पाहतो की एवढ्या वर्ष काम केल्यानंतर थोडं एकही क्षण असं वाटत नाही आपण काय लिहून गेलो किंवा काही नाही. कारण असे लोक पाहिलेत की आभाळासारखे लोक होते आणि पाय जमिनीवरनं कधी निघाले नाहीत. ताकदच नाही आमची की थोडंही वरती इकडं तिकडं बघायची. खूप शिकवल्यानंतर बाबांची भेट झाली. बाबांचे तर सांगायचं त्यांचा वाढदिवस आहे, वाढदिवसाच्या शुभेच्छा दोन पुस्तकं बाबांची पण येतात याच्यामध्ये, की माझी आणि बाबांची ओळख नसताना माझी गझल बाबांनी कंपोज केलेली किती मोठी गोष्ट आहे. मी 10 वेळा चक्रा मारा, गझला द्या आणि काय केलं आहे का विचारा, बघा आवडते का विचारा, काही नाही. नंतर मला कळलं की तुझी एक गझल बाबांनी बघ पोस्ट केलेली आहे. त्याच्या समीरचा संग्रह येतो आहे, आपण सगळे वाचणारच आहोत, वेळ खूप कमी आहे त्याच्यामुळे फार मी बोलत नाही. समीरला खूप खूप मनापासून शुभेच्छा. हा कविता संग्रह आहे, असा समीरचा गझल संग्रह येवो आणि येत राहो ही शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद प्रमोद. गंधर्व सुधाकरजी कदम यांना आमंत्रित करतो आहे, त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं या एकंदरीत त्यांच्या आजवरच्या वाटचालीविषयी, सोहळ्याविषयी, या सन्मान ग्रंथाविषयी. सुधाकरजी कदम. उपस्थित मान्यवर आणि रसिक, बाहेर गाऊन आलेले माझे अनेक मित्र, विद्यार्थी, विद्यार्थिनी, मी जास्ती बोलणार नाही आहे कारण आपल्याला पंडितजीजकडून बरंच काही ऐकायचं आहे. उल्हासदादा आहेत, मुखडे आहेत. थोडक्यात फक्त एवढं सांगेल मी की कविता किंवा लेख मी फक्त माध्यम आहे. हा येत गेलं, मी लिहित गेलो, आज प्रकाशन होत आहे, तिथे काही फार मोठी गोष्ट मला असं काही वाटत नाही फारसं. गौरव ग्रंथाबद्दल मी काही बोलणार नाही कारण ते तुम्ही वाचल्यानंतर तुम्हाला कळेलच काय आहे ते. त्यासाठी मी श्रीकृष्ण राऊतांचे आभार मानतो. फडेमधला फक्त एक किस्सा तुम्हाला सांगतो, त्याच्यामध्ये बरेचसे किस्से माझ्या आयुष्यात घडलेले आहेत. आणि जेव्हा रियाजाला बसायचं, मी RDला होतो 31 वर्ष, यवतमाळ जिल्ह्यातलं छोटंसं गाव खेडं, रोज संध्याकाळी बसायचं. त्यावेळी कलीम खान म्हणून आमचे एक कवी मित्र होते, आहेत अजून. संध्याकाळी बसलो की ते येऊन बसायचे. ते एक दिवस असेच येऊन बसले आणि मी आपलं प्रॅक्टिस करत होतो पण त्यांचा काही असा मूड मला व्यवस्थित दिसला नाही. म्हणून सहज विचारलं, म्हटलं बा कलीम काय झालं, म्हणजे असं जरा वेगळ्या मूडमध्ये दिसतो आहे तू. नाही म्हणजे एक ओळ मला सुचली आहे, पुढचं काही सुचत नाही आहे सकाळपासून. म्हटलं सुचेल, मी गातो आहे तुला हळूहळू सुचेल. तर म्हणजे नाही सुचतच नाही आहे. म्हटलं काय ओळ काय, मग त्यांनी ओळ सांगितली, गमतीदार ओळ आहे. मी काल सहाय्या गेलो, मी काल सहाय्या गेलो समजून तिला एक अबला, मी काल सहाय्य गेलो समजून तिला एक अबला, ह्याच्या पुढे मला काही सुचत नाही. म्हणून ही ओळ ऐकल्याबरोबर आमचं तब्बलजीचं जरा मी सुचू का म्हणे. आता कलीम खानला वाटलं आपण कवी आहोत, मोठे ज्येष्ठ कवी आहोत, हे काय सुचवणार तबला वादक. मग गमतीने म्हटलं त्यांनी ठीक आहे म्हणे सुचव, मग पुन्हा मला पहिली ओळ ऐकवा म्हणे तुम्ही. यांनी ऐकवली मग की मी काल सहाय्य गेलो समजून तिला एक अबला. आणि तबलजीने पहा मग त्यांनी कसा उपयोग केला तबल्याचा, पण हाय तिच्या बापाने माझाच बडविला तबला. हे असे काही अनेक किस्से माझ्या आयुष्यात घडलेले त्या पुस्तकामध्ये आहे. तुम्हाला मजा येईल ते पुस्तक वाचताना. आता माझ्या आयुष्यातल्या दोन महत्त्वाच्या स्त्रिया इथे आहेत, एक माझी माय आणि एक माझी पूर्णांगिनी म्हणतो मी तिला, अर्धांगिनी म्हणत नाही. मी सतत आपल्या याच्यामध्ये राहावं यासाठी तिने इतकं झेललं आहे, इतकं झेललं की प्रमाणाच्या भारून सांगू शकत नाही मी.
थोडं एक पुष्पगुच्छ देतो मी, ऋण तर फेडू शकत नाही दोघींचे, मी पुष्पगुच्छ देतो त्यांना मी. पण हा झेलण्याची त्या माणसांच्या पावसाचं जे काही पाणी असेल अतिरिक्त त्याचा प्रपंचाला त्रास होऊ नये, घरातलं बाकीचं सामान भिजू नये, खाद्यपदार्थ भिजू नयेत याची काळजी घेते ती घरातली माऊली खरीखुरी. म्हणून प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते हे वाक्य जरी गुळगुळीत झालेलं वाटलं आपल्याला तरी ते महत्त्वाचं आहे या दृष्टीने असं मला म्हणावं असं वाटते. आणि जेव्हा केव्हा आयुष्याच्या ह्या टप्प्यावर ज्याचा आपण गौरव करण्यासाठी सगळी माणसं इथे जमलेलं त्या माणसाला मंचावरून खाली उतरून त्यांचा सन्मान करावा असं वाटतो, त्यांच्या ऋणातून मुक्त व्हावं असं वाटतं, हे त्यांचं मोठेपण जितकं अधोरेखित करते तितकंच सुधाकर कदमांची जी जाण आहे त्यांच्याविषयीची ती सुद्धा अधोरेखित करते मला असं वाटते. पंडितजी येथे क्षीरसागर आहेत, अतिशय उत्कृष्ट साधतील त्यांना, त्यांना मी बोलवतो, त्यांचं पण स्वागत करतो. निवेदक आणि निवेदिकेचा आवाज आणि पाठीमागे फक्त ढोलकीची खालीवर चढत जाणारी सुरावट ही निवडणुकीच्या प्रचारातली जी कॅसेट आहे तिची 1985 साली सुरुवात झाली. तिचे दोन शिल्पकार इथे, एक विठ्ठल क्षीरसागर, एक सुरेश कुमार वैराळकर. विठ्ठल तुपे पाटलांच्या प्रचारासाठीच ती कॅसेट आम्ही बनवली होती आणि तिथून पुढे हे पीक सुरू झालं सगळं, की बाकी दुसरं काही नाही, दुसरं ऑर्केस्ट्रेशन नाही, काही नाही, फक्त स्लोगन्स आणि त्याच्या पाठीमागे ढोलकीची. आणि सुरेश जीवलग मित्र त्याची अक्षर मानवतर्फे पेन देऊन मी त्याचं स्वागत करतो. पंडितजींचं पण स्वागत. तर माझ्या पूर्णांगिनीसाठी मी केलेली एक कविता होती तेवढी ऐकवतो आणि संपवतो. माझी या सारखा फडा निवडुंग, माझी या सारखा फडा निवडुंग, झोपासोनी तुग फुलविला. माझी या सारखा फडा निवडुंग, झोपासोनी तुग फुलविला. रोमोरोमी माझ्या संगीत पिपासा, तरी ना उसासा तुझ्या ओठी. अंधार वाटात हरवता दिशा, दाविलीस उषा मजसी घे. शिडवला देह फक्त माझ्यासाठी, तरी हास्य ओठी सर्व काळ. रिकाम्या झोळीत दान टाकलेस, रिकाम्या झोळीत दान टाकलेस, श्रीमंत केलेस आयुष्याला. वैराण एकाकी माझ्या जगण्याला, वैराण एकाकी माझ्या जगण्याला, नवा अर्थ दिला धुपाळ. माझ्या दुर्गुणांना मी फार तसं काही सज्जन माणूस नाही, माझ्या दुर्गुणांना पदरी बांधोनी, वाट अनवाणी चालली सर. माझी या जीवाला शिवासी बांधोनी, आनंदाची गाणी गाता आली. कोणी विचारिता यशाचे गमक, माझ्या यशाचे कोणी विचारिता यशाचे गमक, तुझेच यमक मांडत होता. अंतरीच्या वेणा सोसल्या मुकाट, अंतरीच्या वेणा सोसल्या मुकाट, माझी ध्येय वाट उजळ. मनाच्या तळाशी ठेवूनिय दुःख, वाटलेस सुख कुटुंबाला. चंदना परिस झिजवली काया, मज घडवाया रात्रंदिन.
माझ्या आनंदाने तुझी या डोळ्यात लुकलुकतात तारांगण, तुझ्या असण्याने स्वर्गाचा आभास आम्हा सकलास होत असे, हलके फुलके हसणे रुसणे हळू विनवणे शब्दांविना, अपयश येता धीर देशी तुझी तार सांत्वनाची छेडोरिया। शेवटचं, तुझे देणे आता मला पेलविना, तुझे देणे आता मला पेलविना, भारत चुकविण्या काय करू। धन्यवाद गजल गंधर्वजी। मंडळाचे सचिव पंडित पांडुरंगजी मुखडे यांना मी विनंती करतो, त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं। हा आजचा खरंच इतका आनंदाचा सोहळा आहे, यात ते मगाशी आपण फोटो पाहिलात, मी तबल्यावर बसलो होतो आणि कदम सर गात होते। 1987 साली मी जेव्हा नोकरीला लागलो आणि श्रीकांतचा कार्यक्रम अहमदाबादला होता, तिथून मी निघून अमरावतीला सकाळी पोहोचलो आणि लाल डब्याच्या ST 3 माणसं होते, मी आणि आणखी 2 माणसं, त्यावेळी तिघे गेलो अंजनगाव सुरजीला। सकाळी साधारण 8-9 सुमारास आम्ही पोचलो आणि असाच हॉल होता शाळेचा, 10 कार्यक्रम सुरू झाला आणि त्यावेळेला मी खरं तर तबला कमी वाजवायचो, पण पेटी मला वाटतं जास्ती त्यावेळेला गाण्याच्या शिकवताना वाजवत असे आणि 2-3 गाणी झाल्यावर मी असा मधून थोडासा फिरायचो की कोण गाणं म्हणतं आहे कोण म्हणत नाही, जसं वर्गात शिक्षक मुलाला शिकवल्यानंतर काय करतो वगैरे असं बघायचं असल्यामुळे मी ते दोन खोडकर मुलं एका कोपऱ्यात बसलेली होती आणि ती गाणं म्हणत होती, मी त्यांना थोडासा रागावून म्हणालो की अहो म्हणलं तुम्ही गाणं शिकायला आलात आणि गाणं म्हणत नाहीतर म्हणलं मी शिक्षणाधिकाऱ्यांना तुमची तक्रार केली, नाही हो म्हणे आम्हाला काय आता शाळेत त्यांनी पाठवलं आहे म्हणे इथे आता 2-3 दिवस आपलं काढायचं, नाही नाही म्हणलं असं चालणार नाही, ते काही ऐकायलाच तयार नाही। मात्र त्यांनी दोघांनी असं लक्ष ठेवलं होतं, कार्यक्रम संध्याकाळी 5 संपला आणि बाहेर आल्यावर मला विचारलं की पांडुरंग मुखडे म्हणजे ते सवाई गंधर्वात वसंतरंगच्याबरोबर 1978 तबला वाजवलेलं ते तुम्हीच का, म्हणलं हो, बरं ठीक आहे म्हणे मग संध्याकाळी आपल्याला एक कार्यक्रम करायचा आहे तो तुम्हाला त्या कार्यक्रमात तबला वाजवायचा, आणि तो मगाशी जो फोटो बघितला तो फोटो होता आणि त्या दिवशी सुधाकर कदम आणि माजी शिक्षण मंत्री वसंत पोरके हे दोघंही तिथं बसले आणि त्या दिवशी जे गायले त्या दिवशी म्हणजे अभंग मराठी गझल सगळे प्रकार गायले आणि त्या दिवशीची झालेली ओळख 1987 ते आजपर्यंत, आणि ही ओळख नुसतीच नाही तर SCRT त्यांना मार्गदर्शक म्हणून पण बऱ्याच वेळा बोलवलं आणि त्या कार्यक्रमात भीमसेनजीनं 2-2 बोलवलं तर त्यांच्यासमोरही त्यांचा कार्यक्रम केला, यशवंत देववाले होते त्यावेळेलाही कार्यक्रम केला आणि अशी आमची तेव्हापासूनची ओळख झालेली। नंतर मग मी अरणीला पण बऱ्याच वेळा गेलो, घरच्या वातावरणाचं इतकं संगीतमय वातावरण होतं, ते स्वतः गात होते, रात्री आमचं शिबिर संपलं की रात्री 11-12 वाजेपर्यंत नवीन गीतं नवीन चाली मुली गात असत आणि हे पण गात असत, तेव्हाचं ते वातावरण मला आत्ता आठवलं आणि असंच आमचं एकमेकाचं तेव्हापासूनचं प्रेम आहे आणि यापुढे असंच राहू अशी मी परमेश्वराजवळ प्रार्थना करतो आणि मी त्यांना माझ्या कुटुंबियाच्या वतीने त्यांचं यानंतर मी आमंत्रित करतो आहे आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी गजल गंधर्व सुधाकर कदमांचे बऱ्याच काळापासूनचे मित्र शायरी सुरेशकुमार वैराळकर यांना। आता म्हणजे काय कोणातरी तुम्ही कोणी जरी माझ्या नावाची अनाउन्समेंट करायची त्याच्यापेक्षा मी सांगतो, माझा म्हणजे हा मी आयत्या वेळेला घेतलेला चान्स नाही, कार्यक्रमाच्या यादीमध्ये माझं नाव आहे मनोगत व्यक्त करण्यासाठी म्हणून गैरसमज नसावा ही विनंती, आणि आता वक्त्याच्या भूमिकेतून बोलायचं असल्यामुळे जरा थोडासा इथे उभा राहतो सगळ्यांची बरं। सुरेश भट नावाच्या झंझावातांनी ज्या काही लोकांना झपाटलं
त्याच्यातले आम्ही दोन झाडं. आणि हा झंझावात असा होतं की खऱ्या अर्थाने एखादं झाड जर त्यांनी धरलं तर ते फडसाहेब गेले, त्यांना जाऊन आता 15 वर्ष झालीत, पण अजून आमच्या अंगात शिरलेलं जे आहे ते काही बाहेर पडत नाही. 1979-80 साली नाना पाटेकरचा पहिला मराठी चित्रपट रागू मैना, याची तयारी ज्यांना पूर्वतयारी जेव्हा सुरू होती, देवकीनंदन गोपाळाला जे काही यश मिळालं त्याच्यानंतर डॅडीने दुसरं पिक्चर तयार करायला घेतलं, राजदत्तच त्याचे दिग्दर्शक, आणि त्यांना एक त्या काळात जास्त अशी भूमिका न केलेली नटी हवी होती ज्याला नाचही येईल, कारण ते तमाशाच्या विषयीचं कथानक होतं. मी त्यावेळेला तमाशा परिषदेचा सेक्रेटरी होतो. मधुकर शेठ नेराळेंनी मला मधु कांबीकरचे स्टील फोटो घेऊन डॅडी देशमुखांकडे पाठवलं. भट साहेबांचा आणि माझा त्यांच्या कवितेच्या माध्यमातून परिचय होता, पण प्रत्यक्ष भेट माझी त्यांच्याकडे तेव्हा झाली डॅडी देशमुखांच्या घरी. डॅडी देशमुख त्यांचे कॉलेजचे मित्र विदर्भ महाविद्यालयाचे. आणि त्या काळामध्ये एक नंतर भट साहेबांनी जो झंझावात सगळ्या महाराष्ट्रामध्ये झंझावाती दौरा केला आणि एक अभूतपूर्व कार्यक्रम तो असा होता की स्वतः कवीनी स्वतःच्याच रचना 3 तास जवळजवळ 16 रचना त्या एका कार्यक्रमात स्वतःच्या आवाजात सादर करायच्या, असा तो अभूतपूर्व कार्यक्रम कुठल्याही वाद्याच्या साथीशिवाय. त्याची पण तयारी त्यावेळेला सुरू होती, तिची चर्चा सुरू होती. तर त्या काळामध्ये डॅडींनी भट साहेबांना म्हटलं की सुरेश तुझ्या काही रचनांना एक आमच्या इथला अकोल्यातला चांगला गायक आहे म्हणले, आणि ते संगीत शिक्षक होते त्या काळात तिथे, त्यांना म्हणे काहीतरी गाण्यानं तुमच्या रचनांना गझलांना चाली द्यायच्यात म्हणले. हे म्हणले कवितांना का नाही म्हणले गझलांना. तर भट साहेब म्हणले घाई करू नको, एक माझा तरुण मित्र आहे म्हणे फार चांगला मुलगा आहे आणि गझलेला गझलेसारखी चाल कशी बांधावी, कारण आजकाल म्हणे गुलाम अलीचे ते कॅसेट वगैरे नुकतेच त्यावेळेला त्याचं धुमाकूळ सुरू होतं सगळा, तर प्रत्येक म्हणे जसं एखादा पक्ष सत्तेत आला की बाकीच्या सगळ्यांची त्याच्यात उड्या मारायची सगळी तयारी सुरू होते म्हणले, किंवा त्याची म्हणजे हे सुरू होते स्पर्धा, तसं म्हणले सगळे आता गझल गझलच्या नादाला लागतील, पण गझल ही गझलसारखी कशी तिला चाल बांधावी आणि कशी गावी असा एक तरुण माझा मित्र आहे म्हणले, आरणीसारख्या खेडेगावात तो असतो म्हणले, पण त्यांनी काही माझ्या रचनांना चाली बांधलेल्या आहेत, त्या मला ऐकवलेल्या आहेत आणि मला असं वाटते म्हणले की तशा पद्धतीच्या चाली जर होणार असतील तर तू अशा एखाद्या नवीन याला सांग म्हणले, नाहीतर आपण थोडे दिवस थांबू. त्यावेळेला मला सुधाकर कदम हे नाव पहिल्यांदा ऐकायला मिळालं आणि त्याच्यानंतर आमची एकदा प्रत्यक्ष भेट नागपूरला झाली भट साहेबांकडे, चित्तरंजन इथे आहे. पण नंतर योग असा विचित्र आला की इथला पुण्यामधला पहिला कार्यक्रम, कारण त्या काळात मग रंग माझा वेगळा ह्या नावाने भट साहेबांनी कार्यक्रम सुरू केले, त्यांच्यासोबत मी जवळजवळ प्रत्येक कार्यक्रमाला एकतर निवेदक म्हणून किंवा निवेदक जर दुसरं कोणी असेल कधी मधुकरकेचे करायचे, कधी राम शेवाळकर करायचे, नाडकर्णी सर करायचे, पण स्टेजवर मी त्यांच्या शेजारी असायचोच, कारण कुठल्या क्रमाने कुठल्या कुठल्या रचना असतील त्याचं माझ्याकडे असायचं सगळं. तर 1981 सालच्या 15 जुलैला इथल्या साहित्य परिषदेमध्ये जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमामध्ये मी इथे फोटोमध्ये दिसतोय, मागे या लोकांनी मला पाठीमागे दाबून टाकलं होतं जरा थोडंसं त्यांच्या शेखर सरोदेच्या पाठीमागे, पण मी त्यावेळेला मंचावर होतो. आणि मी याचा उल्लेख याच्यासाठी करतो की भट साहेबांनी अट्टहासाने सांगितलं त्या काळात की तुमच्या पुण्यामध्ये गझल कशी गावी, हे पुणेकर रसिकांना गझल ही गझलेसारखी कशी गावी, अशी गावी मराठी गझल, याचं त्यांनी शीर्षकच ठेवलं होतं. नंतर इथे तो कार्यक्रम झाल्यानंतर इचलकरंजी, जयसिंगपूर, कोल्हापूर अशा ठिकाणी कार्यक्रम झाले. ह्या 3ही कार्यक्रमांना एक थोडंफार काहीतरी विवेचन म्हणा ते असं म्हणायचे की याच्याविषयी निरूपण म्हणा तुम्ही गझलेविषयी, नाडकर्णी सर, सुरेश भट साहेब, मी, सुधाकरजी कदम आणि त्यांचे सहकारी असे त्या कार्यक्रमासाठी आम्ही तिथे असायचो. आजकाल असं आहे तोतयांचा अमाप पीक प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे, मीच पहिला असं म्हणायची चढावर जिकडे तिकडे सुरू आहे, त्याची कुठेतरी नोंद झाली पाहिजे. सत्यघटना ह्या आहेत सुदैवानी, असं काही कोणी अजून म्हटलं नाही की भटांचा एकमेव वारस मी आहे, चित्तरंजन असल्यामुळे तशी की हिंमत होत नसणार कोणाची, पण खरोखरच ज्या गोष्टीचं श्रेय ज्याचं त्यांना म्हणून भट साहेबांचं आमच्यावर अतिशय बारकाईने लक्ष होतं खरं म्हणजे. म्हणजे मी कधी कधी गमतीने पत्र लिहायचो, वहिनी वाचतील अशा यांनी ते लिहायचो मी की सुधाकर कदम हे वरतून गझल सादर करतात आणि त्यांची नजर बाकी गझल कुणी आहे का प्रेक्षागृहात असं न्यायात असते असं आम्ही गमती गमतीने जरी म्हणत असलो तरी भट साहेब नेहमी चौकशी करायचे, माझी चौकशी यांच्याकडे करायची, त्याची चौकशी सुधाकरची माझ्याकडे करायची, आणि एक दिवशी त्यांनी बोलून दाखवलं मग की भोसळ जेव्हा म्हणले तुम्ही जशा प्रकारे जगताय म्हणले मला तुमची चिंता नाही म्हणले तुमच्या बायका पोरांची चिंता, कारण अशा प्रकारे जगणारी माणसं मी पाहिलेत म्हणले ते एक तर नोकऱ्या तरी सोडतात नाही तर बायको तरी सोडतात,
नाही तर दोन्ही सोडतात आणि मग जीव सोडून देतात म्हणजे. सुदैवानी आमच्या दोघांवरही जीव सोडायची पाळी आली नाही, बायको सोडायची आमची हिंमत झाली नाही. नोकऱ्या बाकी दोघांनी सोडल्या, त्याच्या बाबतीत भरपूर त्यांच्या शिव्या खाल्ल्या, प्रेमाच्या शिव्या खाल्ल्या. पण एक अशी जी वाटचाल आहे, त्याच्यानंतर मी काट्यांची मखमलसाठी निवेदन केलं कदम साहेब, काही दिवस सरगम तुझ्यासाठीच्या एका कार्यक्रमाचं मला असं वाटतं केलं होतं. सुदर्शनमध्ये गझल कट्ट्याच्या अंतर्गत ते जे काही कार्यक्रम करायचे तिथेही मी होतो. आमची ही वाटचाल अशी सोबत चालू आहे. आज माझ्या ह्या मित्राचा 69वा वाढदिवस आहे. त्याला आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य लाभो, समृद्धी त्याच्यापाशी आहेच. लौकिक अर्थाने समृद्धी नसेल, पण आम्ही तशी समृद्ध माणसं आहोत फार. एवढी मोठी मोठी माणसं इथे जमलेली आहेत, त्याच्यावरून आमची समृद्धी तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आली असेल. मी आपणा सर्वांच्या वतीने आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य लाभो याच्यासाठी मी सदिच्छा व्यक्त करतो आपणा सर्वांच्या वतीने. अशा वेळेला द्यायचं असते काहीतरी, मागायचं नसते. पण आम्ही उफराटी माणसं आहोत, त्याच्यामुळे मी मागतो सुधाकरकडे एक मागणं या वेळेला, की माझंही वय एखादं वर्ष कमी आहे तुझ्यापेक्षा, काही फार दिवस राहिले नाहीत आत्ता, जी काही 30-35 वर्ष राहिली असतील माझी अशी विनंती आहे की सुधाकर कदमांचा 101वा वाढदिवस त्यांनी असा साजरा करावा आणि निवेदन करण्यासाठी मला बोलावं. मी मानून येणार नाही. सर्वांच्या वतीने पुन्हा एकदा मी शुभेच्छा देतो. माझं मनोगत मी इथे संपवतो आणि वारीपासून बारीपर्यंत ज्यांचा मुक्त संचार आहे, राजकारणामध्ये असं व्यक्तिमत्व दुर्मिळ आहे का आजच्या पिढीला, आजच्या पिढीलाच आश्चर्य वाटते की राजकारणी माणूस इतकं चांगलं बोलू शकतो, इतकं मुद्देसूद आणि इतकं आटोपशीर बोलू शकतो आणि कुठलाही विषय त्याला वर्ज्य नाही. उल्हासदादांच्याकडे सुद्धा भट साहेबांचं माझं जाणं आहे ना, ते याच्यामध्ये राहायचे नानापेठेमध्ये, तेव्हापासून 77-78 सालापासून आम्ही भटसाहेब त्यांच्याकडे आम्ही उतरायचो. आणि म्हणजे कुठे रेस्ट हाऊसवर जरी त्यांनी सोय केलेली असली तरी मुक्काम तिथे हल्ला, म्हणजे सुरेश जा माझी लुंगी आणि तिथून घेऊन ये रेस्ट हाऊसवरून, आणि दोन दोन तीन तीन दिवस भटसाहेबांचा तिथे मुक्काम असायचा. तेव्हापासून मी दादांना पाहतोय. रात्रभर निव्वळ गप्पांचा फड एखादा माणूस रंगवू शकतो. मी उल्हासदादांना अशी विनंती करतो की त्यांनी जर रात्रभर जरी नाही तरी वेळेचं महत्त्व लक्षात ठेवून, मी नेहमी जे सांगतो ते रसिक माणसांच्या रसिकतेवर माझा विश्वास आहे, घड्याळं रसिक नसतात कुठल्याही पक्षाची असली तरी, त्याच्यामुळे त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. प्रथम माननीय सुधाकरजी कदम गझल गंधर्व यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो. आणि आत्ता हे चांगलं वाक्य म्हणजे दीर्घायुर आरोग्य याच्यापेक्षा इतका अवघड शब्द वापरण्यापेक्षा आरोग्यदायी दीर्घायु आयुष्य राहो, काय सुंदर आरोग्यपूर्ण असं ईश्वरचरणी मी या ठिकाणी प्रार्थना करतो. आणि त्यांनी त्यानिमित्ताने 3 वेगवेगळ्या पुस्तकांचं प्रकाशन या ठिकाणी झालेलं आहे. त्यात स्तंभलेखन आहे, काव्यसंग्रह आहे आणि त्यांचा गौरव ग्रंथ आहे. आणि त्या कार्यक्रमाला पद्मश्री पंडित सुरेश तळवळकर, माननीय पंडित अरविंद कुमार झा, पांडुरंग मोकळे, आजा ते काय होतं हे बिहारच्या असल्यामुळं कीर्ती कुमार झामुळं ते झाच आम्हाला पंडित कशाळकर आणि तालमणी तालयोगी काय यांचा विठ्ठल क्षीरसागर आणि डॉक्टर वसंतराव देशपांडेंच्यापासून म्हणजे सवाई गंधर्व प्रभा अत्रेंच्यापासून ते सुधाकर कदमांच्यापर्यंत त्यांनी तबल्याची साथ दिली. आणि आज गंधर्व संगीत महाविद्यालयाचे ते एक संचालक म्हणून काम करत आहेत ते माझे मित्र पांडुरंग मोकळे आणि शाहीर सुरेश कुमार वैराळकर आमचे जुने मित्र. आता त्याने 80-81चा उल्लेख केला. प्रथम जेव्हा माननीय सुरेश भटांचे कार्यक्रम पुण्यामध्ये सुरू झाले, लक्ष्मीक्रीडा मंदिर, टिळक स्मारक मंदिर त्या ठिकाणी, त्यावेळी त्यांचा मुक्काम माझ्या घरी होता 8 दिवस. सुरेशला माहिती आहे म्हणून त्याने आता त्या या गोष्टीचा या ठिकाणी उल्लेख केला. या सर्व गोष्टी मी एवढ्या करता सांगतो की आता 3 वेगवेगळे पुस्तकं आहेत, ग्रंथ आहेत, इतके दिग्गज पाहुणे या ठिकाणी या विषयावर बोलणारी समर्थ माणसं या ठिकाणी आहेत,
आणि त्यामुळे वेळेचं भान ठेवून थोडक्यामध्ये मी या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करतो. सर्वप्रथम मी एक गंमत सांगतो सुरेश, गेली 4-5 दिवस पत्रकार भवन आणि एस एन जोशी सभागृह असं गेल्या आठवड्यात 4 पुस्तक प्रकाशन सोहळ्याचा मी अध्यक्ष होतो आणि आज पाहुणा म्हणून या समारंभाला या ठिकाणी आलो आहे. आणि रोज घरी गेलो की माझी मिसेस माझ्याकडे बघते की किती पुस्तकं आणली आणि ते म्हणते पुस्तकाचा करता एखादं कपाट घ्या. आता आहे ऑलरेडी कपाटं घेतलेलीच आहेत, पण माझं मी भाग्य समजतो की राजकारणातल्या माणसाला रसिक समजून एवढे ग्रंथ आम्हाला दिले जातात. त्याबद्दल करता मनापासून या ठिकाणी आभार मानतो. खरं तर माझी ओळख माननीय भट साहेबांनीच करून दिली सुधाकर साहेबांशी, आणि ज्या 1981 सालचा उल्लेख केलेला आहे आपल्या मसापाचा तो फोटो आपण या ठिकाणी पाहिला, महाराष्ट्र साहित्य परिषद, त्यामध्ये मी आजीव सदस्य म्हणून सगळ्या कार्यक्रमांना आणि त्याही कार्यक्रमाला मी उपस्थित होतो. आणि मी सायन्सचा विद्यार्थी डॉक्टर सुरेशचंद्र नाडकर्णी मला झोलॉजी शिकवायला होते वाडिया कॉलेजला, परंतु तेही गझलमध्ये रमलेले. असं एक आम्ही हणीफ सागर ज्यांची आपण हे मानलेलं आहे त्यांच्या पानाच्या दुकानाच्या बाहेर चौकात बसून आम्ही त्यांच्या गझला ऐकत होतो गणेश पेठेमध्ये हमजेगाव चौकात. एक साधा पानपट्टीवाला माणूस किती सुंदर गझल लिहू शकतो हे त्यावेळी सुरेशचंद्र नाडकर्णी, सुरेश भट, आम्ही सगळे पानपट्टी ते पान चुना कात लावायचे ना आम्हाला ऐकवायचे ना आम्ही भोवती उभे असायचो. असा तो हणीफ सागर, त्यांचा कुणी संग्रह केला नव्हता, तो संग्रह केला आणि तो यांनी गायला हे फार विशेष आहे मला, म्हणून मी या ठिकाणी त्यांचं मनापासून आग्रह. यवतमाळचं एक वैशिष्ट्य कशाळकर, खरंच यवतमाळचं मला सगळंच काय माहिती असतं नाही, पण लोकनायक बापूजी अण्णांच्यापासून प्राचार्य राम शेवाळकरांच्यापर्यंत, म्हणजे माझा यूथ काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून जेव्हा दौरा असायचा 72-80 आमदार म्हणून, माझं राजकीय व्यासपीठाचे फड संपले की मी अशा फळांच्यावर जायचो, संगीताचा फड, तमाशाचा फड, कीर्तनाचा फड, हे फळ हा एकच शब्द आहे तुम्हाला सांगतो मी, या सगळीकडे जायचो आणि त्या त्या मंडळींना भेटून म्हणजे समृद्ध त्यांचं जीवन समृद्ध झालं, पण अशा मंडळींच्यामुळं आमचं जीवन समृद्ध झालं. म्हणजे आत्ताचा समृद्धी मार्ग वगैरे नाही तो वेगळा आहे, वेगळा मार्ग येतो हो ना, म्हणजे तो वेगळा मार्ग आहे. परंतु खरोखर समृद्ध होणं, श्रीमंत होणं म्हणजे काय हे सगळ्यात महत्त्वाचं, आणि तो जो वारसा आहे तो स्वर्गीय यशोधराव चव्हाणांच्यापासून कला साहित्य संगीत, त्यांनी एक फार सुंदर वाक्य पंडितजी वापरलेलं होतं की विकास म्हणजे काय, साधारण राजकीय व्यासपीठावर विकासाच्या आमच्या कल्पना आणि जाहीरनाम्यामध्ये आम्ही दिलेली वचनं वगैरे असतो तो विकास वेगळा. यशवंतरावजी म्हणाले विकास म्हणजे खरा विकास काय, त्यांनी असं सांगितलं होतं की विकासाला दोन डोळे असतात, एक भौतिक विकास, ते धरणं, रस्ते, शाळा, आरोग्य, दवाखाने, हा भौतिक विकास, आणि दुसरा जो विकासाचा डोळा आहे, म्हणजे दोन डोळे, एक डोळा हा आहे भौतिक विकासाचा आणि दुसरा डोळा जो आहे तो सांस्कृतिक विकासाचा, आणि सांस्कृतिक विकासाचा डोळा जर नसेल तर हा विकास सुद्धा आंधळा आहे म्हणाले. आणि म्हणून हे जी सांस्कृतिक उंची आहे महाराष्ट्रामध्ये त्यात माननीय सुधाकर कदमा, मला खरंच आश्चर्य वाटतं कशाकर तुम्ही यवतमाळचे कदमसाई यवतमाळचे, आता मी बऱ्याच गोष्टींचा या ठिकाणी उल्लेख केला, यवतमाळचं मोठं वैशिष्ट्य, मी बाळासाहेब भारद्यांच्याबरोबर वणीला कीर्तन संमेलनाकरता अनेक वेळा त्या ठिकाणी आलो प्राचार्यांच्याबरोबर आणि प्राचार्य राम शेवाळकर त्यांच्याबरोबर, म्हणजे बाळासाहेब भारद्यांच्याबरोबर, आणि मला आश्चर्य वाटतं की आर्णीसारखं गाव यवतमाळपासून साधारण 50-60 किलोमीटर अंतरावर असलेलं छोटंसं गाव त्या ठिकाणी त्या शाळेतलं संगीत शिक्षक, आणि खरं आहे सुरेशनी म्हटल्याप्रमाणे त्याच्या लेखामध्ये म्हटले आणि हे खरंच आहे की काही काही लोक भौगोलिक स्थितीमुळं म्हणा किंवा आणखीन काही गोष्टींच्यामुळं प्रसिद्धीच्या म्हणजे लौकिक अर्थाने प्रसिद्धीच्या झोतामध्ये येत नाही, एक उपेक्षा होते आणि ती खंत तू व्यक्त केली. खरं आहे की एवढी उंची, एवढी ताकद, एवढं सामर्थ्य असताना सुद्धा केवळ पुणे मुंबई या परिसरात नसल्यामुळं आणि सामर्थ्य असूनही पात्रता असूनही ते उपेक्षित राहिले, जसं राजकारणात माझं झालं. म्हणजे सुरेश भट सांगतो म्हणायचं, त्यांनी लिहिले माझ्यावर पात्रता असून मंत्री झाला नाही म्हणायचे काय करायचं असं ते म्हणायचे भट म्हणजे असं होतं. समाजाविषयी असं म्हणायचे की महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद उल्हास पवारच्या घरापर्यंत जाऊन किती वेळा परत फिरलं काही मर्यादा आणि परंतु यातलं गांभीर्य करायचं की सुधाकर कदमांसारखा इतका समर्पित आणि किती गोष्टींच्या करता स्वतः उत्तम गायक, उत्तम संगीत रचना, उत्तम संगीत दिग्दर्शक, उत्तम शब्दप्रभू,
पण केवळ कवीच नाही, कविता गीतं आणि किती प्रासादिक आहे. आपल्या पत्नीबद्दलची कृतज्ञता जे व्यक्त केली ना कदम तुमच्याकडे ऐकत होतो, तर मी वाढीत जाणं जगात असल्यामुळे मला अभंग ऐकण्याचा फायदा होतो. इतकं प्रासादिक रचना, ही जी प्रासादिक रचना करण्याचं सामर्थ्य, गझल करण्याचं सामर्थ्य, भावगीत करण्याचं सामर्थ्य आणि व्यंगात्मक काव्य करण्याचं सामर्थ्य, असं सर्व सामर्थ्य माननीय सुधाकर कदमांच्याकडे. ज्या वामन तेलंगणी तुमच्या पुस्तकाला प्रस्तावना लिहिलेली आहे, त्यांना मी माझा हे कामच असायचं. राजकीय काम झालं की विदर्भ साहित्य संघात जा, मधुकर आष्टीकर असतील, वामनराव गेलंग असतील, या सगळ्या मंडळींना भेटणं आणि वामनरावांच्या बरोबर आमच्या गप्पांचा असा फड जमायचा झाला. त्यांचे विचार वेगळे, पक्ष वेगळा, त्यांचं तरुण भारत, ज्या तरुण भारतमध्ये तुम्ही लिहित होता ते सगळं वेगळं, आमच्यावर ते टीका करायचे. गवा बेहऱ्यांचा आता या ठिकाणी उल्लेख आहे केला. गवा बेहऱ्यांचं माझ्यावर एवढं प्रेम होतं, ते होते सावरकरवादी हिंदू महासभा आणि त्यांचं सोबत नावाचं साप्ताहिक असायचं. महिन्यातून एक वेळ तरी मी त्यांचा सोबत अलका टाकी चौकामध्ये मुलांची गर्दी करून जाळायचं त्यांचा निषेध म्हणून. पण जाळल्यानंतर मला ते भेटायचे आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, एकदा तर असा अंक मी जाळला त्यांचा, त्यांचा निषेध केला. आणि 2 दिवसांनी मसाबामध्ये कार्यक्रम होता आणि ते स्वतः कार्याध्यक्ष आणि मग तिथे जमलेल्या सर्व लोकांना म्हणाले, साहित्यिकांना, आणि केवळ आपल्यासारख्यांना पदाधिकारी करून चालणार नाही, उल्हास बावरांसारख्या रसिकांना देखील इथे मसाबामध्ये पदाधिकारी केले पाहिजे. असे रसिक नसतील तर तुमच्या पुस्तकाला विचारतो कोण, असं गवा बेरे म्हणाले. आणि पुढे तुम्हाला सांगतो मी, खरंच मी उपाध्यक्ष झालो आणि आज मी मसापाचा कार्यकारी विश्वस्त आहे. 111 वर्षाची संस्था, म्हणजे लोक म्हणले मला, एकजण म्हणणार, अरे तुमचा आमदारांचा नेहमी संबंध काय, म्हणजे आमदार म्हणून नाही हो, मी रस्ते काय म्हणून मसाबामध्ये, त्या मसाबाचा या ठिकाणी उल्लेख झाला. आणि असा एक अत्यंत उत्तुंग व्यक्तिमत्व, हा खरंच किती त्यांची पैलू आहेत, मला इतकं गमत वाटली. आणि मी खरोखर कोणाकडून सांगतो की आपल्या पत्नीबद्दल एवढी कृतज्ञता मी आयुष्यात, म्हणजे कसे औपचारिक बोलतात वगैरे की त्या माझ्या पाठीशी होत्या, खूप त्याग केला वगैरे, असं औपचारिक वाटते म्हणून माणसं मोकळी होतात. पण तुम्ही ज्या भावनेनं बोललात ना, ती भावना शब्दांच्या पेक्षा फार मोठी तुम्हाला. आणि खरोखर माझ्या मनातल्या मनात आलं की असं जे आपण म्हणतो की पत्नी ही क्षणकालाची पत्नी आणि आनंदकालाची माता आहे, ते तुमच्या बोलण्यातून आत्ता तुम्ही अगदी प्रभावित करून टाकला मला. आणि हे सगळं भाष्य करत असताना जसं तरुण भारतमध्ये तुम्ही त्या स्तंभलेखनाचं केलं आहे आणि हे तुमचं आता मी आहे फक्त येथे पारसा, हे मी सहज बघत होतो. तर तुम्हाला सांगतो आता खूप कविता छान आहेत, म्हणजे अरवाचल गीता आहे ते मला खूप आवडलं. महाराष्ट्र धर्म म्हणजे महा तुम्ही कंसात केलं तो राष्ट्रधर्म, तेही मला खूप आवडलं. अंधाराची राख मला खूप आवडलं. आपण सगळ्यापेक्षा, सगळ्यांचा उल्लेख मी करत नाही, पण राजकीय खुंटी मी तुम्हाला सांगतो, असं वाटलं की अरे तुम्ही आत्ताच्या परिस्थितीवर लिहिले काय, आमच्या फायद्याचं आहे आम्हाला, आमचा म्हणजे जसं जसं फायदा मिळत असा आम्ही फायद्याचीच वाट बघतो. तर हा राजकीय खुंटी मला इतकं आवडलं तुम्हाला, फक्त आत्ताच्या, म्हणजे तुम्हाला असं वाटतं की आत्ताच्या परिस्थितीत आपण पाहतोय आणि ते थोडं आहे. अवघेच घोटाळे मजेत करीन, आणि त्याला किती प्रासादिक आहे, जर काही रामदासांच्या ओळ्या असतो का तुकोबाचा आभार वाटा असं वाटावं, आणि वाटल्यानंतर कळावं की अरे हे जरा वेगळंच आहे बरं का. अवघेच घोटाळे मजेत करीन, आनंदे नाचीन दिल्लीत मी, जाईन गे माये मतदार संघा, भेटेन मतदार आपुलिया, सर्व सुकृतांचे फळ मी खाईन, खाणे न खाणे दुंगा, सर्व सुकृताचे फळ मी खाईन, दुष्कृताचे देईन विरोधक, माये बाप मतदारा खुर्चीच्या भेटी करुणी या खोटी येईन मी. काय सुंदर, म्हणजे खुटी काय सुंदर आहे बाबा. आता या बऱ्याच कविता मला आवडलेल्या आहेत, म्हणजे मला ज्या आवडल्या त्या असं सांगण्याकरता बाहेर असं सभेत वगैरे वापरता येतील बघतो मी. अर्थात ती किती साली लिहिली मला माहीत नाही, कोणत्या वर्षात लिहिली आहे, सरकार कोणतंही आलं तरी ती ही कविता लागू होईल, पण मला आत्ता फायदेशीर म्हणून मी आता ही आपली दाखवली वाचून. पण मला खूप आवडलं की आणि याचं शीर्षकही फार सुंदर आहे, यामध्ये प्रासादिक रचना आहेत, अभंगासारख्या आहेत, ओव्यांसारख्या आहेत, भावगीत आहेत, गझल बांधणी आहे, ग्रामीण ढंग आहे आणि आत्ता यांनी सांगितल्याप्रमाणे नवीन शब्दांची पेरणी आणि सगळे मोळ आहे. आणि अशा या सगळ्या वातावरणामध्ये आज आपण या ठिकाणी आलो आहे. खरं वेगवेगळे विषय आहेत आणि त्यांनी खूप वाद्यदेखील वेगवेगळी वाजवलेली आहेत, त्याच्यावर बोलण्याचा अधिकार या दोघांना आहे. संगीतावर म्हणजे आणि सर्वांना बोलण्याचा अधिकार कशाळकरांचा आहे, विठ्ठलचा आहे, तो माझा नाही आहे. परंतु एकच आहे की यांचा आणि आमचा जो ऋणानुबंध आहे त्याचं एक मध्यवर्ती केंद्र म्हणजे सुरेश भट आहे. ते खांबल्यातलं घर असू द्यात किंवा
मी 1973-74 साली नागपूरला माझा दौरा होता, माझ्या सभा संपल्या आणि मी बातमी वाचली की सुरेश भटांच्या घरावर दगड गेले. मग मी त्यांना भेटायला गेलो आणि ती माझी त्यांची पहिली ओळख झाली सुरेश भटांची, आणि त्यांच्या प्रेमात पडलो. आणि मग ते पुण्यात आल्यानंतर त्यांचा मुक्काम माझ्या घरी, आणि माझ्या घरी ते आल्यानंतर स्वतः गजाननराव वाटवे हार्मोनियम घेऊन माझ्या घरी आले, आनंद माडगुळकर माझ्या घरी आले, आणि त्यांच्या बांधलेल्या गजला हे त्यांनी तिथं गाऊन दाखवल्या माझ्या घरामध्ये. आणि अचानक गायला सुरुवात झाल्यानंतर माझ्या घराभोवतीच्या लोकांना वाटलं अरे काय कार्यक्रम आपल्याला सांगितलंच नाही, गजाननराव वाटवे आणि समोर सुरेश भर भर बसलेले आपल्या गजलांना ते दाद देत आहेत. आणि एकच आठवण सांगतो आणि माझं मनोगत या ठिकाणी आपलं अभिनंदन करताना थांबवतो, कारण यावर्षी तिघांची जन्मशताब्दी आहे, गदिमा, बाबूजी आणि पुलं. त्यापैकी गदिमा अण्णांचा माझा खूप संबंध चांगला होता, आणि जेव्हा सुरेश भटांच्या दोन गजला गजाननराव वाटव्यांनी ह्या गाऊन दाखवल्या माझ्या घरात, तेव्हा भट म्हणाले की ती गदिमांची शेवटची जी कविता आहे ना, 10 ठिकाणी विरली माझ्या अंगीची पैरणं, हे जरा मला गाऊन दाखवा म्हणाले. आणि ती जीर्ण त्या म्हणजे आयुष्यामध्ये शेवटच्या घटका त्या अंथरुणावर आहेत, खूप आजारी आहेत, आणि तो निरोप घेण्यापूर्वी त्यांनी ते लिहिलेलं आहे, 10 ठिकाणी विरली माझ्या अंगीची पैरणं. आणि मग ती भटांच्या समोर वाटव्यांनी गाऊन दाखवली. आज गदिमांच्या म्हणजे हा शताब्दी वर्ष असल्यामुळे तो प्रसंग आपल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला या ठिकाणी आठवला. मी आपल्याला अभिष्ट चिंतन करतो, आणि एखाद्या व्यक्तिमत्वामध्ये इतके चौफेर रंग असतात हे खरंच मला आज ह्या ठिकाणी अनेक वर्षापासून पाहायला मिळाले. समीर तुझंही मी अभिनंदन करतो. हा मॅथमॅटिक्स झोन IIT काही संबंध नाही कवितेचा, त्याच्या आकड्याशी आणि अंकगणित अशी सगळा संबंध आहे, असा माणूस उत्तम कविता करतो. आणि त्याच्याही काव्यसंग्रहाचं आत्ता या ठिकाणी प्रकाशन झालं, नाही तर काय होईल या सगळ्या गर्दीमध्ये समीरला लोक विसरतील, मी विसरलो नाही. मी त्याचंही अभिनंदन करतो, आपलं अभिचंदन करतो. आणि या ठिकाणी तबला नवाज पंडितजी बनारस घराण्याचे अरविंद कुमारजी आझाद तबला नवाज आपलं मनोगत व्यक्त करते. आदरणीय व्यासपीठ, इथे सभागृहात उपस्थित सर्व रसिकजन, संगीतप्रेमी, साहित्य रसिक सर्वांना माझं नम्र अभिवादन आणि प्रणाम. तुमच्या परमिशन असेल तर मी हिंदीत बोलतो. धन्यवाद. आप सबों को हम फिर से अपने तहे दिल से आप लोगों को विनम्र अभिवादन करते हैं, और हम देरी से आने के लिए पहले आपसे माफी चाहते हैं. शायद आप लोगों में से बहुतों को पता होगा कि इस समय पूरे भारतवर्ष में एक बहुत बड़ी पूजा चल रही है, छठ पूजा. वो हर एक माँ अपने बेटे के लिए, परिवार के लिए करती है, वो सूर्य देवता की पूजा होती है, और हम बहुत सौभाग्यशाली हैं कि हमारे घर में भी ये पूजा होती है. हम लोग नदी के घाट पे जाके सूर्यास्त और सूर्योदय की पूजा करते हैं, तो वो भीड़ भाड़ और इतनी मात्रा और इतनी लयकारी से गाड़ी काटते हुए मैं सम पर पहुँचा हूँ. थोड़ी विलंब से सही, लेकिन मैं सम पर पहुंच गया. तो मैं इसके लिए आपसे माफ़ी चाहता हूं. आप सभी हमसे बहुत बड़े हैं, ये व्यासपीठ बहुत पूजनीय है मेरे लिए, और सही पूछिए तो न मेरी योग्यता है न मेरी पात्रता है कि हम इस पंगत में बैठें, मगर वो इस कदम परिवार के सम्मान के लिए, उनकी भावनाओं को देखते हुए, उनके श्रद्धा भाव को देखते हुए, एक पारिवारिक हमको समझते हुए, उन्होंने जो मुझे मान दिया, प्यार दिया, मैं उसकी वजह से यहाँ बैठा हूँ. ये सभी हमसे बहुत बड़े हैं. आज उनका जन्मदिन है, हम अपनी तरफ से उनको बहुत संगीतमय शुभकामना देते हैं, और हमसे बड़े हैं इसलिए हम उनके चरणों में अपना प्रणाम भी रखना चाहते हैं. हमने हमारी एक और कमजोरी भी है, शास्त्रीय तबला वादक के साथ साथ मैंने गज़ल बहुत बजाए,
और मैंने मन्ना डे साहब के साथ बजाया फिल्मी गाने नहीं उनके गजल के कार्यक्रम, यहीं पूना बोट क्लब में मेहदी हसन खां साहब के साथ बजाया, गुलाम अली के साथ भी बजाया। तो मेरे घर पे भी इस तरह का संस्कार रहा कि गज़ल का माहौल रहा शास्त्रीय कलाकारों के साथ साथ। तो एक गज़ल गायक होने के नाते मैं उनके लिए बहुत आदर रखता हूँ। मैंने उनके कुछ कॉम्पोजिशन सुने और एक तबला वादक होने के नाते उनकी रचनाएं सुनते सुनते, गज़ल सुनते सुनते मुझे उनके साथ बजाने की इच्छा भी हुई। शायद वो भी दिन कभी आएगा कि हम उनके साथ बजाएं। तो हम अपने दो शब्दों को यहीं विराम देते हैं। बाकी सभी लोग इतना अच्छा कह रहे हैं कि मुझे सुनने का बहुत आनंद आ रहा है। आप लोग इजाज़त दें तो हम दो पंक्तियां गज़ल की हम भी थोड़ा बहुत कोशिश करते हैं। इरशाद मत कहो भैया, हम शुद्ध बनारसी ब्राह्मण आदमी हैं। फिर भी गज़ल को देखते हुए आप कह सकते हैं। आपके लिए है कदम साहब। फूलों की हंसी हो या सितारों की अदाएं, फूलों की हंसी हो या सितारों की अदाएं, सब आप पर कुर्बान है, आप तशरीफ तो लाए। तो कभी ये तशरीफ हम लोग मंच पे चाहेंगे। आजाद हर ख्याल से मस्त ख्याल है। एक जगह एक मौलवी साहब से हमने इस तरह से कुछ चल रहा था तो हमने कहा, तो वो हम पे भड़क गए, बिगड़ गए कि खुदा को कैसे भूल गए। उनको लग रहा था आज़ाद यानी हम वहीं से। तो कहे, आपने खुदा को कैसे भूला? तो हमने कहा, मेरी अगली पंक्ति सुन लीजिए मौलवी साहब। आज़ाद हर ख्याल से मस्ते ख्याल है, बस इतना ख्याल है कि आपका ख्याल है, खुदा का ख्याल है, आपका ख्याल है। बहुत सी टुकड़े और गत परन के साथ साथ इसका भी हमको सम प्यार है। तो मैं कभी कभी ये भी करता रहता हूँ। दो पंक्तियाँ और सुना के मैं रुकता हूँ कि दिल में अगर उल्फत नहीं तो कुछ भी नहीं। उल्फत सच्चाई को कहते हैं, ईमानदारी को कहते हैं, कि दिल में अगर उल्फत नहीं तो कुछ भी नहीं, और गुल में अगर निकहत नहीं तो कुछ भी नहीं। गुल यानी प्रकृति को कहते हैं, इस नेचर को कहते हैं, निकहत सौंदर्य को कहते हैं, कि दिल में अगर उल्फत नहीं तो कुछ भी नहीं, और गुल में अगर निकहत नहीं तो कुछ भी नहीं। आदमी में हजार जौहर हो तो क्या, आदमी में हजार जौहर हो तो क्या, अगर आदमियत नहीं तो कुछ भी नहीं। तो आपकी इस आत्मीयता के लिए, आपके इस मानवता के लिए, प्रेम के लिए, मैं फिर से आपके चरणों में अपना प्रणाम रखता हूँ और आपको संगीत में आरोग्य रहने की शुभकामना करता हूँ, कामना करता हूँ। आप सबों का बहुत बहुत धन्यवाद। ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या तोंडून वेद वदवले या आख्यायिकेवर अख्ख्या महाराष्ट्राचा विश्वास आहे, श्रद्धा आहे। हा रेडा किंवा असा कुठलाही प्राणी एकदम मृत झाल्यानंतर त्याचं चामडंसुद्धा आपण उपयोगात आणतो, आणि ह्या मृत प्राण्याचं चामडं म्हणजे वेद वदवले की नाही ही गोष्ट पूर्वीची, पण हे चामडंसुद्धा माणसाशी अतिशय मधुर भाषेत बोलू शकते याचं प्रत्यंतर देणारे अनेक व्यक्तिमत्व या महाराष्ट्रात गेलेले, या देशाला, जगाला, सगळ्या जगाने त्यांचा गौरव केला अशी ती व्यक्तिमत्व। ह्या चर्मवाद्यामधून माणसाशी चांगल्या रीतीने अतिशय गोडीने ते बोलू शकते असं सिद्ध करणारे पंडित सुरेशजी तळवलकर, पद्मश्री पद्मभूषण लहान आहे त्यांच्यासाठी, ते आपलं मनोगत व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करतो आपल्या सर्वांच्या वतीने। पण निश्चित आदर्श व्यासपीठ, सर्वजण, आपण सर्व, खरं म्हणजे माझा कदम कुटुंबाशी हा गेले 7-8 वर्षातला संबंध आहे आणि तो निषादमुळे आहे।
आणि एक दिवस मला असं वाटतं औरंगाबादला जात होतो निशांत माझ्याबरोबर, आणि तो म्हणाला मी बाबांची सीडी लावू का, म्हटलं जरूर, आणि सीडी लावली आणि जाताना दोनदा ऐकली आणि परत येताना दोनदा ऐकली. त्याच्यावर नंतर मग आपल्या हातून असं का होत आहे म्हणून ज्यावेळी मनुष्य विचार करायला लागतो मग त्यावेळेला पैलू दिसायला लागतात. असा साधारण कलाकाराचा प्रवास असा असतो त्या दिशेने की आपण परत परत हे ऐकतोय कशाने ऐकलं मग. तर एका कलाकाराला वेगवेगळे स्वभाव हे त्या काव्याप्रमाणे अनुभवावे लागतात आणि ते फील करायला लागतात तरच त्याच्यावर सुरावट सुचते, नाही तर सुचत नाही. जो साहित्याशी एक रूप होऊन त्या साहित्याच्या निगडीमधून मागणीमधून ज्याला संगीत स्फूर्त ते संगीत असतं मला असं वाटतं. ते ऐकताना मला प्रथम गोष्ट अशी जाणवली की संगीत म्हटलं तर संगीतात सर्वात महत्त्वाचं काय की एखादं कंपोजिशन केलं, कारण साहित्याबद्दल हे सगळं बोलून केले, आता संगीत विषय म्हणून मी संगीताबद्दल बोलतोय माफ करा आणि साहित्यावरती बोलण्याचा माझा अधिकारही नाही. परंतु माझ्या लक्षात आलं की अरे हे परत गाणं ऐकावं असं वाटतं असं कशामुळे वाटतं, तर त्या बंदिश मग ती गजल असेल साहित्याची असेल किंवा संगीतातली असली बंदिशच्या रूपाने, तरी बंदिश हे म्हटलं सर्वात महत्त्वाचं स्थान काय तर मुखडा. मुखडा हा संपूर्ण संगीताचा प्राण आहे की जो परत परत घ्यावासा वाटतो आणि जो वाटत नाही ती बंदिश टिकतही नाही. तो परत परत मुखडा यावा आणि आपण तो म्हणावा किंवा आपल्याला तो एवढा ऐकून झाल्यानंतर तोच मुखडा समोर येतोय मग बंदिश नंतर आठवायला लागते. तर असे जे मुखडे ज्या तो एकदम त्या बंदिशीचा प्राण आहे मुखडा, कारण मुखड्यामध्ये सम असते आणि सम हा भारतीय संगीताचा हायेस्ट इमोशनल पॉईंट आहे. भारतीय संगीताचा इमोशनल पॉइंट आहे सम. सम म्हणजे पूर्णता. सम हा संविधान शब्दाशी संबंधित विषय, विधानाची पूर्तता होते ती सम. आणि मग तो सहित साहित्यातून त्याला समा दिसू लागतात, संगीतातली सम दिसते, तालातली सम दिसते, अंतिम ध्येय आणि त्याला दिसणं हे प्रकर्षाने उभं राहतं. मग असे ते ऐकताना काय ऐकलं मी, तर सुधाकरजींचा एक जेवढा खुला विचार आहे तेवढाच हळूवार विचारही आहे. म्हणजे जेवढं ठोस गाऊ शकता तुम्ही, मांडणी करू शकता, तेवढी तुम्ही फिरणारी किंवा फार हळूवार जाणारी असे दोन्ही मी ॲस्पेक्ट पाहिले आपल्या कॉम्पोजिशनमधून. खरं म्हणजे गझल म्हणजे पहिला शब्दाचा अर्थ ज्या व्यक्तीला कळला नाही तो गझल कंपोज करू शकत नाही, केली तरी त्याचा त्याच्याशी संबंध राहीलच याची गॅरंटीही नाही. परंतु मला एक जाणवलेली गोष्ट आहे की आपल्या संगीतातून एक नाद निर्माण होतो. तानाच्या बाबतीत म्हटलं तर एक छंद तयार होतो आणि तो छंद त्या संगीतकाराला कळणं हे फार महत्त्वाचं आहे. रूपक म्हटलं तर रूपकच्या कशा चाली आहेत, अहो दादरा आणि केरवा ह्या दोन तालांनी भारतीय संगीताला इतकी वर्ष दिली, आपल्या लोकसंगीताला सुद्धा नुसत्या दोन तालांनी, कारण हे ताल मोजाच्या अगोदरच संपतात म्हणून त्यांना छंद ताल म्हणतात.
पण ही छंदमयता त्यांनी अकरा मात्रेच्या तालात तशीच ठेवली. ही तशीच ठेवली हे तो त्या अकरा मात्रा मोजायला लागत नाहीत. एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा एक दोन तीन चार काही जरूर नाही. त्यांनी एक दोन तीन चार साडे पाच एक दोन तीन चार साडे पाच दिन कधी ना तीन ना कत्ता दिन दिन ना दिन. कारण तो छंद हा मोजून कधीच उभा. छंद याचा अर्थ काय? तालाचा छंद म्हणजे मग अशी तुम्ही आठवण दिली. तालाचा छंद म्हणजे ज्या तालाच्या मात्रा मोजाची गरज लागू नये त्याला छंद म्हणतात. असा छंद झालेला तालाचा पाहिलाय तर प्रत्येक त्यांनी निवडलेली गजल ही धून झाली. धून मग ती धून किती राग वक्र असून दे त्याला भूप आणि यमनच असायला पाहिजेत असं नाही. रायसा कानडा असून दे बागेश्री कानडा असून दे जोपर्यंत रागाची धून गवायच्या मनात होत नाही तोपर्यंत राग सुरूच होत नाही. आपल्या संगीतामध्ये रागाची धून तर तालाचा छंद ह्या दोन्ही गोष्टी झाल्या पाहिजेत. आणि ह्या दोन गोष्टी आल्या की संगीत संपलं नव्हे सुरुवात झाली. सुरुवात झाली. ह्या दोन्ही गोष्टींचा सारखा असर सुधाकरजींच्या कॉम्पोजिशन्समधून मला कायम दिसतो. बाकी खरंच गझलवर बोलण्याचा खरोखर माझा हक्क नाही पण तबला वादक म्हटल्यानंतर गझल हा एक असा प्रकार आहे की लहराच्या फार जवळ जाणारा प्रकार आहे. लहरा वादन आज गझलबरोबर इतका तयार तबला वाजला जाऊ शकतो. कितीतरी वाजवणारे लोक आहेत तारीपासून जाकीरबाईंपासून निजामुद्दीन कासाबांपासून अनेक आहेत आणि त्यांनी आपलं वादनातलं जेवढं कुशलता जी आहे ती गझलमधून प्रूव्ह करून दाखवलेली आहे. असा गझल गायकीचा जो गझल गायकी म्हणून जो प्रकार आहे तो त्याचं सामर्थ्य एवढं आहे की म्हटली तर ती प्रत्येक मात्रेला चिकटलेली नाही आहे परंतु तरीसुद्धा त्या गझल गायकीच्या बंदिशीतून तालाचं आवर्तन दिसतं स्पष्ट होतं. आणि त्याचा जो अर्थ आहे तो सुधाकरजीनं पूर्णपणे कळलेला आहे पूर्णपणे. आणि बुद्धीला कळणं नाही हो, कळणं जे मनापर्यंत जातं ना तेच कळणं असतं. बुद्धीपर्यंत कळणं हे त्याला लिमिटेशन्स आहे कारण शरीराने तंत्र मिळवायचं बुद्धीने त्याला पैलू पाडायचे आपण कमवलेल्या गोष्टीला. पण शेवटी कलेसाठी या दोन्ही गोष्टी विसराच्या आणि ही विसरण्याची शक्ती सादगीपणामध्ये येते. सादगीपण सुधाकरजींमध्ये सादगी ती आपण दोन महिलांचा सत्कार करताना पाहिली. ह्या सादगीपणामध्ये जे विचार संगीताला किती पोषक होऊ शकतात हे जर हे विचार सगळ्यांनी आपण ठरवले की आपण आपल्यामध्ये आणायचे तर आपण खऱ्या अर्थाने समृद्ध होऊ असं मला वाटतं. खऱ्या अर्थाने कारण संगीतकार हा नुसता काय कॉम्पोजिशन्स करून होत नाही तो व्यक्ती म्हणून काय घडलेली आहे त्यांनी त्याचा परिणाम त्याच्या सगळ्या कार्यावरती उभा राहतो. आणि आपल्या आज सगळ्यात फिल्ममुळे जे सगळे कळले मी आज पुस्तक वाचत होतो इतके इतके अप्रतिम लेख लिहिले की मी त्या मनाने फक्त संगीतकार आहे. मी मला संगीतातून जे वाटलं ते मी दोन शब्द बोलण्याचा प्रयत्न केला. गझलवरती माझा खरोखर बोलण्याचा अधिकार नाही आहे. नाही तो सुद्धा अधिकार नाही ते सुद्धा प्रेमच आहे असं समजा खरंच. आणि मी तुम्हाला खूप खूप आज वाढदिवसाच्या अगदी खूप खूप मनापासून आपणास आपल्या कुटुंबास सर्व कुटुंबास मी मनापासून देतो धन्यवाद. धन्यवाद पंडितजी. दोन दोन नोकऱ्या सोडलेल्या जरी असल्या तरी एका पगारात भरपूर कामं करायचं सराव असल्यामुळे
एक सूत्रसंचालकाचं काम केलं आहे, एक वक्त्याचं काम केलेलं आहे, आता आभार प्रदर्शनाचं काम पण मीच करून टाकतो शिक्षकांची परवानगी घेऊन, कारण वेळ घेऊन हे जास्त माणसं अनावर झाले थोडीशी पुढच्या कार्यक्रमासाठी. तर ह्या आज जी इथे 3 पुस्तकं आणि एक सन्मान ग्रंथ प्रकाशित झाला. हो प्रशांतजी कृपया आपण इथे यावं. अतिशय एक देखणी अशी आपण त्याला कलाकृतीच म्हणेल मी, इतका देखणा स्लाईड शो आणि एवढं मोठं आयुष्याचा जो स्पॅन आहे तो इतक्या याच्यात बांधणं सोपी गोष्ट नाही. माणूस बऱ्यापैकी कलाकार आहे. हो बऱ्याच लोकांना पेन दिला त्यांनी, आपण त्याला एक पेन देऊन टाकूया. तर मी आयत्या वेळेचा आभार प्रदर्शन करणारा बदली कामगार म्हणून आतापर्यंत ही आज ह्या सोहळ्यामध्ये इतक्या मोठ्या मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांच्या हस्ते ही 3 अतिशय लेखणी पुस्तकं प्रकाशित झाली आणि तो एक सन्मान ग्रंथ, जो मी असं म्हणेल की एक संदर्भ ग्रंथ म्हणून सुद्धा ज्याचा उपयोग होऊ शकेल अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये लोकांची जरी कदमांच्या याच्याविषयी त्यांचा गौरव करणारे जरी लेख असले तरी त्याच्यात एक इतिहासाचं ऐतिहासिक मूल्य त्याच्यामध्ये आहे. या 4 पुस्तकांचं प्रकाशन होण्यामध्ये, ह्या पुस्तकांच्या जडणी घडणीमध्ये आणि एकंदरीतच सुधाकरजी कदमाच्या आजपर्यंतच्या वाटचालीमध्ये ज्या सगळ्यांचा सहभाग आहे, सहयोग आहे, जाणतेपणी अजाणतेपणी, त्या सर्वांचे मी आपणा सर्वांच्या वतीने, कदम परिवाराच्या वतीने आणि महाराष्ट्रातील तमाम रसिकांच्या वतीने आभार मानतो. 15 मिनिटांचं मध्यंतर मी जाहीर करतो. मध्यंतर जाहीर करताना मी हे सांगतो की 15 मिनिटानंतर बरोबर आपण इथे सुधाकरजी कदमांनी स्वरबद्ध केलेल्या काही रचनांचा आपण इथे आस्वाद घेणार आहोत. गायक मंडळी आलेले आपली आपली ती हत्यारं घेऊन तयार आहेत. आपण एक 15 मिनिटानंतर इथे यावं आपल्या स्वागतासाठी, आणखी वेगळे आयुध घेऊन आम्ही सगळे इथे आपल्याला मिळेल. धन्यवाद. मी फक्त ह्या मान्यवरांचा एकदाच परिचय करून देतो, म्हणजे असा टप्प्याटप्प्याने गेल्यापेक्षा अधूनमधून जिथे दाद द्यायची ही कोणाच्या नावाने दाद आहे हे आपल्या लक्षात आलं पाहिजे म्हणून पलीकडे तबल्यावरती निषाद कदम, मी कुटुंब रंगल्या गाण्यात जो उल्लेख केला होता त्या कुटुंबातला एक घटक, महत्त्वाचा घटक निषाद कदम. कदमांची पुढची पिढी अजून त्याची पुढची पिढी पण येणार आहे मला असं वाटते, म्हणजे आम्ही बिघडलो तुम्ही बिघडण्यासारखं ते तुम्ही करून टाकलेलं आहे. रेणू चव्हाण, मिलिंद शेवरे, कीबोर्डवरती कौस्तुभ पाटील, सुधाकरजी कदम यांचा परिचय करून द्यायची मला असं वाटते, मयूर महाजन येतील आणि दुसरे एक मिलिंद अजून इथे आहेत, अतिशय गोंडस चेहरा माझ्या शेजारी बसलेला रेणू चव्हाण, रेणू कदम चव्हाण असं म्हणायची पद्धत आहे पण ते रेणू चव्हाणच म्हणते म्हणून सांगतो. आणि फक्त एकच मंगेश पाडगावकरांच्या 2 ओळी सांगतो. आणि पहिली रचना जी आहे ती सादर होणार आहे याच्यामध्ये संगीत चव्हाणांची आहे, बंदिश अर्थात सगळ्याच रचनांची, गझल गंधर्व सुधाकर कदम यांच्या बंदिशेत सगळ्यांना. किती रुंजी तरी तिथल्या तिथे घालत राहावे अशी समीर चव्हाणची जी रचना आहे, कदम साहेबांची बंदिश तिला आणि रेणू सादर करणार आहे. करण्यापूर्वी माझं शेवटचं मी सांगितलं त्याप्रमाणे मंगेश पाडगावकरांच्या 2 ओळी. शब्दांचे माणिक मोती ताजव्यात तोलू नये, शब्दांचे माणिक मोती ताजव्यात तोलू नये, कुणी चांगलं गात असेल तिथे जास्त बोलू नये. झाले आहे बरेच काही.
पुटले होते एक नाम पुट पुटले होते जी भाजू असं वाटते मालकंस रागात रचना ही बांधलेली आणि फार मोठी मोठी माणसं बसलेली संगीतावर भाष्य करू नये माझ्यासारख्याने, पण मला असं वाटतं की शुद्ध गंधार हा मालकंसामध्ये वर्ज्य आहे आणि तो आपण वापरला आहे कुठेतरी इथे वर्यस्वर वापरला आहे. माणसं म्हणजे राहणीमानामध्ये सुद्धा जीवन पद्धती आहे त्यास अंगीकारलेली माणसं ती गझलच्या प्रेमात बलती चलती माणसं म्हणजे जिनके होठों पे हसी पावों में छाले होंगे हा वही लोक तरी चाहणेवाले होंगे असं म्हटलेलं आहे. हे कदाचित गझलेविषयी असावं तर अशाच आरवाटेने जाणारे हे माणसं असतात आणि मला असं वाटते की असा काही वेगळा जर प्रयोग केला तर मग त्याला त्या मालकंसाच्या ऐवजी जोग कंस असं काहीतरी नाव देतात. त्याच्यामुळे कदम कंस असं काही आपण या बंदिशीला म्हणायला काही हरकत नाही मला असं वाटते.
किंवा कदाचित त्यांचं बायकोवरती जास्त प्रेम आहे, मग सुलभ कंस असं सुद्धा नाव जर दिलं तुम्ही त्याचं आम्ही स्वागतच करू. पण एक मी याच्यात आपण मालकंसामधली अनेक गाणी ऐकली असतील, अनेक भावगीतं ऐकली असतील, ह्यात बंदिशीचं किंवा ह्यात चाल अशी बांधण्याचं वेगळेपण हे आपल्या लक्षात आलं असेल. आणि सुरेश भट मग का म्हणायचे की सुधाकर कदम हा गझल ही गझलेसारखीच बांधतो, भावगीतासारखी बांधत नाही, अभंगासारखी बांधत नाही. काट्यांची मखमल या शीर्षकाने एक अल्बम आलेला होता सुधाकर कदमांचा, त्याच्यामध्ये आमचे आता कलेक्टर आहेत दिलीप पांढरपट्टी नावाचे एक आमचे मित्र आहेत, त्यांची ती हे होतं त्यांच्या सगळ्या रचना गझल रचना त्यांच्या होत्या. खरं म्हणजे तू हसलीस की सगळ्या काट्यांची मखमल होते, तू भेटतेस तेव्हा या खडकांची हिरवळ होते. खरं म्हणजे रेव्हेन्यू डिपार्टमेंटमधल्या माणसाचा खडकाशी संबंध हा फक्त गहू खनिज काढणे किंवा आणखी काही वाळू बिळू उपसली तर त्याला दंड करणे इतका असतो, पण हा माणूस काट्यांची मखमल करतो, खडकाची हिरवळ करतो. तो नोकरीला लागला तेव्हा आम्ही असं म्हटलं होतं की तू जर गझलेच्या नादाला लागला तर एक तर तुझ्या नोकरीचं तरी काही खरं नाही किंवा तुझ्या गझलेचं तरी काही खरं नाही. नशीब असं की त्यांनी दोन्ही गोष्टी व्यवस्थित सांभाळल्या. दिलीप पांढरपट्टींची रचना मयूर सादर करतायत आणि बंदिशार्थातच गझल गंधर्व सुधाकर कदम यांची तू हसलीस की सगळ्या काट्यांची मखमल होते. दिला जो शब्द प्रीतीला असा मी पाळतो आहे, तुझ्याशी बोलता नाही मला मी टाळतो आहे. कडे हासलीस
समजूनच आला नाही, समजूनच आला नाही, दुःखाचा गनिमी का, समजूनच आला नाही, दुःखाचा गनिमी का, आताना दुश्मनी काही, आम्ही तुमच्या दुःखाचं निवारण करू असं सांगूनच सत्ता मिळवतात सगळे.
अध्यात्मात सुद्धा ते सांगितलेलं की दुःख आपण दूर केलं पाहिजे, पण ही जात अशी कलंदर असते कलावंताची की दुःख मागत फिरतात. तू हे तर आहे रे दुःख, पण कशासाठी? माझा गुणगुणनं अवखळ व्हावं यासाठी. ही गझलियत जी आहे दिलीप पांढरपट्टेची, जी एक रचना अजून कदम साहेबांनी जी संगीतबद्ध केलेली आहे, त्याच्यामधला एक अप्रतिम शेर आहे, गझल ही कशी असावी, गझलेचा शेर कसा असावा हे सांगणार म्हणून मी मुद्दाम ते दोन शेर सांगतो. ते असे आहे की जीवनाशी हे किती जमवून घ्यावे लागले, हुंद का दाटून येता मज हसावे लागले. आणि त्यातला शेर असा आहे, तुम्ही असेल गझल म्हणतो तो, की जीवनाशी हे किती जमवून घ्यावे लागले, हुंद का दाटून येता मज हसावे लागले, नाईलाजानेच तू म्हटलेस नाते संपवू. पॉलिटिकल कंपल्शन राजकीय नायलाज असतात काय की, नाईलाजानेच तू, युती तोडण्याचा शेर नाही हा, नाईलाजानेच तू म्हटलेस नाते संपवू, नाईलाजाने मलाही हो म्हणावे लागले, नाईलाजाने मलाही हो म्हणावे लागले. दिलीप पांढरपट्टेंचा सूर असल्यामुळे या काळ्या मी त्यांच्यापर्यंत नक्कीच पोचूया. आणि जिथून गझल सुरू झाली मराठीची असं आम्ही मानतो सगळे, त्या बापाच्या रचनेकडे, गझल सम्राट सुरेश भट यांच्या अगदी सुरुवातीच्या काळामध्ये ज्या काही चांगल्या चाली, म्हणजे त्यांच्या सगळ्याच चाली चांगल्या आहेत, ज्या काही चांगल्या थोड्या असं नाही म्हणणार मी, पण हां ही भट साहेबांच्या सोबत यांच्या बऱ्याचशा ज्या चाली याच्यातल्या बांधलेल्या आहेत, त्या भट साहेबांशी चर्चा करून शब्दाशब्दावर त्या बंदिशीच्या कुठल्या याच्यावरती ते कुठून कुठे वळलं पाहिजे इतकी बारकाईने चर्चा करून बांधलेल्या आहेत, ही त्यांच्यासोबत चर्चा करून बांधलेली चाल रचना आहे ती. जगत मी आलो असा की मी जसा जगलोचं नाही, सुधाकर कदम, मयूर महाजन. या गझलेचं वैशिष्ट्य की जशा शब्दांच्या भावना बदलत जातात तसा रागही बदलत जातो. एकाच गझलेत मारवा, भिन्न षट्ज, भूपश्री आणि मध्येच पुरिया कल्याण अशा रागांचा वापर केलेला आहे. माझ्या मते माझ्यासाठी तरी गायला अवघड आहे, कसं जमतंय तसं बघूया सगळ्यांच्या आशीर्वादाने. एकदा तुटलो
संपल्यावर खेळ माझ्या आंधळ्या कोशिंबिरीचा, लोक मज दिसले अचानक, मी कुठे दिसलोच नाही. हा यातला वेळेअभावी काही शेर सोडावे लागतात, पण हा एक यातला शेर. हे शब्द इतके सामर्थ्यवान आहेत खरं, की खरोखर त्यांना चाल नाही बांधली तरी सुद्धा ते काळजाच्या आत शिरतात. मग चाल कावले जाते याला, आणि मग ती लावायची असेल तर कशी लावली पाहिजे. एक ओशोंचं, रजनीशांचं एक सुप्रसिद्ध वाक्य आहे की सायलेन्स इट्सेल्फ इज ब्युटिफुल, सायलेन्स इट्सेल्फ इज ब्युटिफुल, स्पीक ओनली इफ यू कॅन मेक इट मोर ब्युटिफुल. शांतता ही स्वतःच अतिशय सुंदर असते, तुम्ही बोला तेव्हाच की जेव्हा तुम्ही तिला अजून सुंदर बनवू शकाल. तसं गझलेच्या बाबतीत, गझल ही मुळातच काळजात शिरते. तिला चाल लावायची असेल तर ती अधिक तीव्रतेने कशी काळजात घुसेल, अशा पद्धतीने चाल लावा असं मला म्हणावंसं वाटते. आणि तशाच चाली गझल गंधर्व सुधाकर कदमांनी दिलेले आहेत. फक्त हनीफ साहेबांच्याच रचनांना चाली बांधून त्याचा पूर्ण 3 तासांचा कार्यक्रम बालगंधर्वमध्ये गझल गंधर्व सुधाकर साहेबांनी केला होता, आणि मला असं वाटतं त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासारखं एवढं दुसरं काम कोणी केलं नाही आजपर्यंत. अंतिम रचना आजच्या ह्या मैफिलीची, भोगले दुख त्याला सुख म्हणावे लागले, भोगले दुख त्याला सुख म्हणावे लागले, ए पण तुझ्या
मज भिजावे लागले दिवस हे जाती कसे दिवस हे जाती कसे ऋतु असे छळतात का दिवस हे जाती कसे ऋतु असे छळतात का बसली तुझे
मधुर विरूप चिंतने बिलगुनी बसली तुझी मधुर विरूप चिंतने साधन्या रात्री नकोशा साधन्या रात्री पंढरपट्टींचा एक शेर आहे, ते राजमार्ग तुम्हा लखलाभ होत सारे, ते राजमार्ग तुम्हा लखलाभ होत सारे, गेलो जिथे तिथे मी रस्ता तयार झाला. एक सर्वार्थाने लौकिक अर्थाने जो राजमार्ग असतो, जो सुखाचा रस्ता असतो, ज्याला कुठे खाचे खळगे नाही, वाटा वळणं नाही, असा राजमार्ग सोडून हा मौनी चकव्यातून हिंडतोय, त्याचा पडाव हा अशी गावे मराठी गझलपासून सुरू झाला. रस्त्यात मुक्काम आला असेल, अर्चनाचा मुक्काम असेल, काट्यांची मखमलचा असेल, सरगम तुझ्यासाठीपर्यंत तो येऊन पोहोचलेला आहे. आणि हा मुक्काम किंवा हा जो प्रवास आहे, हा राजमार्गाचा जरी नसला तरी हा संपणारा प्रवास नाही. त्याच्यासाठी काय ज्यांनी सोसलं असेल ते त्यांनी सोसलं आहे, पण त्याच्यातून असं चांगलं काहीतरी हे आपल्यासाठी आपल्याला मिळतं आहे. मला असं वाटते आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य याच्यासाठीच लाभलं पाहिजे त्यांना, की त्यांनी अशाच चांगल्या चांगल्या रचना आमच्यासाठी करत राहाव्यात, आमच्यापर्यंत पोहोचवत राहाव्यात. आम्हा सर्वांच्या वतीने तुम्हाला पुन्हा एकदा मी शुभेच्छा देतो. आणि आजची ही मैफिल संपवताना नेहमी बशीर बद्र साहेबांच्या बी शेरांनी सांगता करत असतो, कुठल्याही मैफिलीची अशा प्रकारच्या, उजाले अपनी यादों के
हमारे साथ रहने दो, न जाने किस गली में जिंदगी की शाम हो जाए। अलविदा, शब्बत है।